विश्वास दे तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा जे सत्य सुंदर सर्वथा हा जन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे नव चेतना विश्वास दे वाह वाह खूप सुंदर खूपच सुंदर खूप थँक्यू खूप धन्यवाद <laughs> सो so, मी तर खूप एक्सायटेड आहे कारण तुम्ही मला नेहमी काय म्हणता कमेंट्समध्ये की तू पडद्या मागच्या कलाकारांना बोलवत नाहीस पण आज खास तुमच्यासाठी मी माझ्या एका खास मित्राला बोलवलं आहे म्हणजे फक्त मराठीच नाही तर मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमधले सुप्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे राहुल वेलकम टू दिलके करीब खूप धन्यवाद मला खूप आवडतो तुझा हा कार्यक्रम मी मी एपिसोड बघितले बघितले सगळे म्हणणार नाही खूप थँक्यू आणि तू सातत्याने ते करतेस याचा मला जास्ती अभिमान आहे थँक्यू <laughs> पण तुला खरं सांगू का जेव्हापासून आम्ही सुरू केलं म्हणजे आम्ही आमच्यासाठीच सुरू केलं की हे कुठेतरी एक लायब्ररी बनावी म्हणून आता शंभर एपिसोड्स आपले झालेत पण ते शंभरीपर्यंत आम्ही जाऊ असंही वाटलं नव्हतं मला असं सतत वाटत होतं की एक कुठेतरी याची नोंद दखल घेतली पाहिजे सिनियर आर्टिस्टची किंवा आपल्या इंडस्ट्रीमधल्या आर्टिस्टची आणि ते कुठेतरी एक लायब्ररी एक संग्रह झाला पाहिजे पण व्हेरी ऑनेस्टली हे सगळं यांच्यामुळे झालं आहे कारण त्यांना तो कार्यक्रम खूप आवडतो आपल्या प्रेक्षकांना आणि अतिशय गोडेत आपले सगळे प्रेक्षक माझ्यावर प्रेम करतात Uh, कधी ओरडतात कधी काय आवडलं नाही ते सुद्धा सांगतात uh, टीका सुद्धा करतात पण हे सगळं प्रेमापोटी करतात आणि आज तू आहेस इथे ते सुद्धा त्यांच्याचमुळे प्रश्नच नाही <laughs> आणि मी मगाशी म्हणलं तसं सा, पण सातत्य आणि सचोटी याच्यासारखे दुसरे गुण नाही आहेत आणि ते तुझ्यात आहेत आणि मी तुला किती वर्षापासून बघतोय नाइन्टी फोर नाईन्टी थ्री रुईयापासून <laughs> रुईयापासून ओके <laughs> okay. तू आत्ताच म्हणालास की तू बरेच एपिसोड्स बघितले सो तुला हे माहितीच असेल की तुझं स्वागत आम्ही भरपूर गिफ्ट देऊन करणार आहोत हो म्हणजे एक बाहेर मला म्हणतात की गिफ्टचा भडीमार काय हरकत नाही गिफ्ट कोणाला आवडत येस आपल्या गंगवा बिंगवा देणार नाही ना हा कंगवा नाही आहे आकार तसा दिसला म्हणून मला Uh, आपल्या दोन अतिशय गोड मैत्रिणी आहेत शिल्पा आपटे आणि मेधा गलगले त्यांचा प्रधान नावाचा ब्रँड आणि त्यांनी तुझ्यासाठी तुझं वाचन भरपूर येते त्यांना कदाचित माहिती आहे म्हणून त्यांनी तुझ्यासाठी एक बुकमार्क पाठवलाय वा आणि हा एक ज्वेलरी बॉक्स कदाचित बायकांसाठी असेल पण तुझ्यासाठी हा वॉच बॉक्स आहे वा वा इथे गिटार आहे वा म्युझिकल बॉक्स <laughs> शिल्पा आणि मेधा गलकले शिल्पा आणि मेधा खूप खूप धन्यवाद आणि मस्त आहे थँक्यू माझी पण ज्वेलरी आहे बरं का मला <laughs> नाशिकला एक आहे त्या संस्थेचं नाव आहे घरकुल परिवार संस्था आणि तिकडच्या काही दिव्यांग मुलींनी अतिशय गोड आर्टिफॅक्ट्स बनवलेत आणि तुझ्यासाठी एक कुल्लड पाठवलेत दोन वा वा, वा. <laughs> त्याचा हा ट्रे आहे आणि कोस्टर्स आहेत आणि हे सगळं हाताने बनवले बर का वा, वा, वा। अप्रतिम खूप धन्यवाद खूप थँक्यू तुम्हाला खूप खूप मनापासून आशीर्वाद खूप छान आहे खरंच खूप गोड थँक्यू सो मच थँक्यू आपली एक मैत्रीण आहे वनश्री पांडे नावाचे आणि नावाचा तिचा ब्रँड आहे आणि तिने तुझ्यासाठी अतिशय प्रेमाने एक शर्ट बनवलाय हा संबलपुरी शर्ट आहे मस्त आहे काय नाव त्यांचं म्हणणे वनश्री पांडे वनश्री खूप खूप थँक्यू धन्यवाद <laughs> <laughs> आणि मला शर्टच घालायला आवडतात जब्बे विबे मी कमी घालतो अच्छा थँक्यू व्हेरी मच मस्त आहे मी नक्की घालणार राहुल आपली आणखीन एक मैत्रीण आहे निलिमा अमित नावाची आणि ती स्वतः हिलर आहे ती रेकी स्पेशलिस्ट सुद्धा आहे आणि तिने एक आयुष्य अनेक प्रवास नावाचं अतिशय सुंदर पुस्तक लिहिलं आनंदी जीवनाचे रहस्य छान <laughs> <laughs> खूप धन्यवाद निलिमा थँक्यू व्हेरी मच नक्की वाचेन मी आपण मगाशी ज्या काही गोष्टी बोलत होतो ना त्या बऱ्याचशा तिनी ट्राईड अँड टेस्टेड आहेत हां प्रत्येक चॅप्टर जो आहे तो आयुष्य जगायचा एक नवीन तिने आपल्याला मी वेपन म्हणेन तसं दिलेलं आहे आणि खरंच खूप मी फॉलो करते हां निलिमा इट्स रिअली व्हेरी नाईस थँक्यू मी पण वाचून नक्की माझा अभिप्राय कळवेन <laughs> मा अन्नपूर्णा देवी ज्या एक सतार वादक होत्या त्यांच्यावरती एक अतिशय सुंदर पुस्तक लिहिलं आहे डॉक्टर सुनील शास्त्री यांनी आणि अनुवादन केलं आहे सौ उर्मिला आपटे यांनी आणि तुला हे खास आहे आणि तुला हे वाचायला खूप आवडेल वा धन्यवाद आपटे मॅडम तुमचे खूप धन्यवाद <laughs> वा थँक्यू आपले आणखीन एक मित्र आहेत निशांत आवळे नावाचे आणि चेरी पिक नावाचा त्यांचा ब्रँड आहे त्यांनी तुझ्यासाठी एक मस्तपैकी केबिन बॅग पाठवली हो वा 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 फार उपयोगी वस्तू आहे छान थँक्यू व्हेरी मच त्यांचं नाव काय म्हणले निशांत आवळे अच्छा फार उपयुक्त वस्तू आहे निशांत खूप थँक्यू धन्यवाद थँक्यू सो मच निशांत मी नेहमी वापरते ही बॅग कारण आता नाटक चालू आहे दौरे सुद्धा चालू आहेत सो so, दौऱ्यांवरती मी ही बॅग घेऊन जाते थँक्यू सो मच बरं तुला गंमत माहिती आहे का आपल्या सगळ्या प्रेक्षकांसाठी निशांतने ह्या बॅगेवरती पस्तीस टक्के डिस्काउंट घेऊया राहुल आता आपण मस्तपैकी गप्पांना सुरुवात करू शकतो पण त्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना हे नक्की सांगायला आवडेल की हेमा उपासनी यांच्या सोप्रॅनोज नावाच्या स्टुडिओमध्ये आज आपण बसलोय आणि आपण हा स्टुडिओ आज सिलेक्ट केला किंवा रादर हेमाताईंनी आपल्याला हा आज स्टुडिओ अशासाठी दिला कारण तिचा लाडका मित्र राहुल रानडे आज इथे येणार आहे खूप आभार हेमा खूप आभार आणि हे मस्त माहोल पण इथे मस्त हो <laughs> आहे ओके ओके सो आपण आता गप्पांना सुरुवात करूया <laughs> बरं सगळ्यात आधी मला सांग की फक्त मलाच नाही मे बी सगळ्यांनाच हा प्रश्न पडत असेल की गायक व्हायचं असेल तर रियाज अभ्यास करावा लागतो वादक व्हायचं असेल तर त्या त्या वाद्याचा अभ्यास आणि रियाज करावा लागतो संगीतकार होण्यासाठी काय करावं लागतो संगीतकार होण्यासाठी मुळात संगीत यायला लागतं म्हणजे ते शिकावं लागतं आणि शास्त्रीय संगीत कुठल्याही प्रकारचं मग ते भारतीय शास्त्रीय असो वा पाश्चात्य शास्त्रीय संगीत असो त्याचा अभ्यास त्याचं शिकणं लागतंच थँक्यू तर कारण ते शिकल्याशिवाय काही येत नाही म्हणजे आता आपल्याकडे कसं झालं आहे की त्या कम्प्युटरवर काही सॉफ्टवेअर्स असतात mm. त्याच्यामध्ये रेडीमेड रिदम्स असतात mm. ते इकडून तिकडून शिकटवलं की काहीतरी तयार होतं mm. पण ते शिकल्याशिवाय काय वापरायचं त्यातलं हे येत नाही म्हणून माझा असा आग्रह असतो नेहमी की शास्त्रीय संगीत शिकावं मग हो, ते भारतीय व पाश्चात्य कुठलं का असे ना म्हणजे तुम्ही एकदा तुमची पीठ छान मळलं गेलं किंवा त्याच्या तुम्ही पुऱ्या बनवा परोठे बनवा काही बनवा पण ते अत्यंत आवश्यक आहे आणि संगीतकार आपल्याला होत होता येते का नाही हे हे खरं म्हणजे खूप अवघड आहे हे कळणं कारण संगीत दिग्दर्शनाचे कुठेही कोर्सेस क्लासेस नाहीये मला तेच विचारायचं पुण्यात सुद्धा नाही माहिती पुण्यात वाटतील ते करायला पण संगीत दिग्दर्शन नाही शिकवू शकत संगीताचे तुम्हाला धडे गिरवता येतात म्हणजे भारतीय संगीत म्हणलात तर रागदारी त्यातले बारकावे ते सगळं शिकता येतं कुठलेही वाद्य शिकता येतं तबला सितार फ्लूट काही शिकता येतं पण पाश्चात्य म्हणाल तर पियानो गिटार हे सगळी वाद्य शिकता येतात गायला शिकता येत पण संगीत दिग्दर्शन नाही शिकता येत तर मी म्हणेन की मी खूप भाग्यवान आहे की आम आमची आमचं एकत्र कुटुंब होतं एकोणीसशे एकोणऐंशी सालापर्यंत पुण्याला एकत्र कुटुंब म्हणजे खरोखरच एक आणि पंचवीस तीस लोक घरात होती तर जन्म जन्म पुण्याचा पुण्याचा आणि घरातल्या सगळ्या मंडळींना वाचनाची खूप आवड होती म्हणजे अगदी वडील आजोबा पणजोबा सगळ्या सगळ्यांनाच म्हणजे घरातल्या सगळ्यांना वाचनाची आवड होती त्यामुळे खूप मी खूप वाचत असे लहानपणापासून आणि मी खूप मोठ्या मोठ्या ग्रंथांपासून ते मराठी मी होतो इंग्लिश मिडियम मध्ये हो का पण वाचायचो मराठी तर मी अगदी भादक हेरांचं महाभारत पासून विस खांडेकर वगैरे असंच सगळं करायला उद्योग काय नाही ना फोन नव्हते ना टी व्ही होता दिवसभर वाचन हेच आवडीचं काम तर त्यात मला ती दिवाळी अंक सगळे यायचे आमच्याकडे म्हणजे माझी मावशी आजी किंवा माझी आजी आमच्याकडे दिवाळी अंक माझा मामा घ्यायचा त्याला सर्व दिवाळी अंक असायचे दिवाळी आली की एक वाचायला भरपूर किंवा बाकी लायब्ररी पण होती तेव्हा ते मी त्यातले रहस्यकथा वगैरे पण वाचायचे गुरुनाथ नाईक किंवा म्हणजे गुरुनाथ नाईक हे आमच्या काळात मी शाळेत असताना सगळ्यात फेमस होते सुहास शिरवळकर तर या दिवाळी अंकांमध्ये ना कविता यायच्या किंवा गझल जाचा सुरेश भट राजेंद्र शाह यांच्या ते गझल तेव्हा त्याच्यात ते प्रकाशित व्हायच्या आणि घरात मावशीची माझ्या हार्मोनियम होती तिचं नाव निर्मला निर्मला इनामदार तर मावशीची हार्मोनियम होती आणि मावशी नंतर लंडनला स्थायिक झाली तर हार्मोनियम तिथेच होती तर मी आपला ती काढून काहीतरी सूर इकडे तिकडे वाजवत असे मी हार्मोनियम शिकलेलो नाहीये really? हा ती दैवी आहे oh. तर ते खरोखरच दैवी आहे म्हणजे डायरेक्ट वरून आलेले हार्मोनियम मी तबला शिकलोय अच्छा आणि मी गाणं शिकलोय वोकल पण मी हार्मोनियम एकही दिवस शिकलो नाही तर ते असे सूर इकडे तिकडे करता करता मग गाणी बसवणे मग मला आठवते तेव्हा मी अनहोनी को होनी करते होनी को अनहोनी गाणं आपलं आपलं एक बसवलं आणि मग त्या कविता गझल वाचताना त्याला काहीतरी एक सूर द्यावेत असं तू किती वर्षाचा होतास हे करायचं तेव्हा मी शाळेत होतो म्हणजे मला वाटतं आठवी नववी असेल अरे बापरे तर असे मी त्याच्यात गाणी बनवायला लागलो आपणच आणि माझी आई माझा श्रोता होती बरे त्यामुळे मी त्या आईला सगळं जे काय केलं ते आईला ऐकवत असे कारण आईच्या प्रोत्साहनामुळेच मी संगीत शिकायला लागलो नाही तर आमच्याकडे परंपरा इंजिनिअर्सची बरोबर म्हणजे माझे वडील इंजिनिअर आजोबा इंजिनिअर पणजोबा इंजिनियर खापर पणजोबा इंजिनियर भाऊ इंजिनिअर मामा इंजिनिअर <laughs> सगळे इंजिनियर भरलेले आहेत पुणे स्टेशन माझ्या पणजोबांनी आणि खापर पणजोबानी बांधलंय ते बिल्डिंग कॉन्ट्रॅक्ट तर या इंजिनिअर्सच्या घरामध्ये असा एक काहीतरी संगीताची आवड असणारा मुलगा निर्माण होईल हे कधी कोणाला स्वप्नातही वाटलं नसेल पण मी एक गमतीशीर गोष्ट सांगतो मी पहिलीत असताना मी तेव्हा मुलुंडला वडिलांची नोकरी होती त्यामुळे मी पहिली ते सातवी मुलुंड मध्ये राहायचो आणि मास्तरांनी आमच्या बोलवलं मी पहिलीत असताना आई वडिलांना बहुतेक वेळ आईच यायची माझ्या बरोबर कारण वडला वडील काबात असायचे तर आईला त्यांनी सांगितलं की मला वाटतं उपासनी नावाचे सर होते मला तेव्हा तर ते म्हणले की तुम्ही हा फार दंगा करतो तुमचा मुलगा आणि हा सारखा बाकड्यावर वाजवतो तुम्ही ह्याला तबला शिकवा बर असं त्यांनी आईला सांगितलं आता आईला पण संगीताची आवड होती खूप म्हणजे रसिक होती ती तर मग माझी मुंज झाली तेव्हा मला एक तबला आणि तबल्याचे गुरुजी अशी मुंजीतली भेट मिळाली तर आमचे जोशी सर मुलुंडमध्येच होते ते तर जोशी सरांकडे मी तबला वाजवायला शिकायला लागलो सात वर्षाचा असताना आणि पुढे मग मी पाच एक वर्ष तबला शिकलो त्यांच्याकडे नंतर आम्ही पुण्याला स्थलांतरित झालो वडील वडिलांची नोकरी पुण्यात आली पुण्याचं घर होतंच तर पुण्यात आल्यावर मग आता काय ह्याला शिकवायचं मग आई म्हणली ह्याला पण गाणं शिकवूया मग तेव्हा भेंडी बाजार घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित त्र्यंबकराव जानोरीकर त्यांच्याकडे मी पहिला सा शिकलो बर आणि तानपुरा लावायला शिकलो ते शाळेतच म्हणजे शाळेतच होतो मी तेव्हा आणि मग श्रीरामकृष्णाजी वैद्य म्हणून भारत गायन समाजाचे प्रिन्सिपॉल होते ते घरी येऊन मला शिकवायचे पण मी कधी रियाज नाही केला आळशीपणा म्हणा काय म्हणा मग असं भैसाटल्यासारखा मी वागायचो म्हणा पण मी गाणं शिकलो म्हणजे मला सुरांची खूप चांगल्या पद्धतीने ओळख झाली आणि हार्मोनियम वाजवत असल्यामुळे मला ते समजा सूर आपण ह्याच्यात घालूया असं एक वाटलं असेल आणि त्याला मी चाली लावायला लागलो अच्छा। अशी माझी संगीत दिग्दर्शनाची सुरुवात झाली आता हे चांगलं आहे वाईट आहे ही चाल कशी आहे याची मला कल्पना नव्हती जेव्हा अकरावीत मी गेलो परत आई माझ्या सगळ्या ह्याला आई खूप महत्वाचा वाटा तिने घेतलेला आहे सगळ्यात कारण मला सायन्सला ऍडमिशन मिळाली होती फर्ग्युसनला आणि इतर सगळ्यांसारखा मी इंजिनियर होईन किंवा डॉक्टर होईल किंवा काहीतरी होणार तेव्हा तीच पद्धत होती की इंजिनिअर किंवा डॉक्टर फार फार तर चार्टर्ड अकाउंट तर आई मला म्हणली तू जाऊ नकोस इंजिनिअरिंगला किंवा सायन्सला जाऊ नकोस तू तू कॉमर्सला जा तिथे तुला ही सगळी आवड तुझी झोपासते आणि म्हणून आईच्या आईनी हे सांगणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आईनी हे सांगणं नुसती मोठी गोष्ट नाही आहे तिने बाबांना ते पटवून देणं आणि अशा रीतीने मी ब्रहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये ऍडमिशन घेतली ती जर मी घेतली नसती तर मी कदाचित तिकडे मला माहित नाही म्हणजे मी सायन्सला जाऊन नापास झालो असतो किंवा काय केलं असतं मला माहित नाही पण आईच्या आग्रह खातर मी कॉमर्स कॉलेजला गेलो आणि माझी तिथनं आयुष्यात एक ठरल्यासारखं झालं <laughs> आणि तेव्हा अकरावीत असताना आमच्या घराशेजारी श्रीधर राजगुरु म्हणून राहायचे श्रीधर राजगुरू हे थिएटर अकॅडमीचे स्थापन करते अच्छा जब्बार आणि मोहन सतीश आळेकर यांच्याबरोबर ते होते तर थिएटर अकॅडमीची लहान मुलांची संस्था होती शिशुरंजन म्हणून तर हो ते एक नाटक बसवत होते आणि त्या शिशुरंजनवाले श्रीधर राजगुरु मला म्हणले की आम्ही एक नाटक बसवतोय अचाट गावची अफाट मावशी असं त्याचं नाव होतं का चंद्र हवा चंद्र हवा दोन नाटक मी मी केली त्याच्यात मृणाल होती कुलकर्णी छोटीशी आणि तिची बहीण मधुरा तर ते नाटक आम्ही बसवतोय हो तर तू त्याचं त्याच्या गाण्याला चाली दे तर म्हटलं मला असं कमिशन काम मी केलं नव्हतं म्हणजे स्वांत सुखाय मला आपलं काही दिसलं सुरेश भटांची गजल दिसली त्याला चाल लावते कसं आहे काय आहे ते त्याची मला कल्पना नव्हती आणि ते माझं पहिलं कमिशन संगीत दिग्दर्शन हे किती साली अकरावी म्हणजे त्र्याऐंशी आणि तेव्हा मी म्हणलं मी चाली बिली असं देत नाही कधी आता त्यांनी मला स्क्रिप्ट आणून दिलं त्याच्यात काय गाणं होतं एक म्हणले ह्याला कशी चालला लावतात तसं नाही मला येणार ते म्हणले आज संध्याकाळी ह्याची तालीम आहे कुठल्या तरी महानिर्वाण किंवा कुठल्या तरी नाटकाची तालीम होती त्याला तू ये तिथे आनंद मोडक आहे बर म्हणून मी गेलो त्या तालमीला आनंद मोडक होते म्हणलं मोडक मला कसं करतात ते म्हणले तू ऐकव बरं तू आधी काय केलं मग मी त्यांना तू ओळखायच नाही नाही माझी तिथेच ओळख झाली तर ते म्हणलं ऐकव तुझं गाणं तर मी तेव्हा एक गाणं <coughs> एक सुरेश भटानची गजल आहे ती मी तेव्हा त्या ते मासिकातली गेली होती ती मी त्यांना ते तेव्हा ऐकवली होती <coughs> हे मी ते शाळेत असताना जेव्हा चाली लावायला ना हम्म <coughs> त्या नदीच्या पार ते एक माझे गाव होते त्या नदीच्या पार ते थे एक माझे गाव होते कोण जाणे हाय तेव्हा मा, काय माझे नाव होते त्या नदीच्या तर हे गाणं मी त्यांना ऐकलं होतं त्यांना वाटलं असेल बरी लावली या वयाच्या मनाने ते म्हणले येत आहे की तुला हे म्हणलं नाही मला हे कसं करायचं ते कळत नाही आता तर मग त्यांनी ते गाणं बघितलं लीना राणी लिना राणी डोळ्यामध्ये काग पाणी ते म्हणले आता ह्याच हे कुठल्या तालात बसेल मला सांग ताल आधी आपण शोधून काढूया मली लीनाराणी वन टू थ्री वन टू थ्री दहा तीन दादऱ्या मधले किंवा थ्री फोर वॉल्स मधले मग आता हे सुरात बसव असं मी ते त्यांच्याकडनं शिकलो संगीत दिग्दर्शन त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्याच्यानंतर ते मला म्हणले तू म्युझिक ऐकत जा सर्व प्रकारचं संगीत आपण ऐकावं तर तेव्हा आपलं एक असतं ना की मला अमुकच आवडतं मला तर आवडतं तर मला लहानपणापासून आर डी खूप मनापासून आवडतात किंवा मला आबा बोनियम हे लोक खूप आवडायचे कार्पेंटर्स त्यामुळे मी इंग्लिश पण खूप ऐकायचो आणि हिंदीमध्ये हे पंचमदा तर ते म्हणले असं नाही तू बाकी जायज ऐकलं पाहिजेस तू बाकी रॉक ऐकलं पाहिजेस मग ते बीट्रीज बीट्रीज मी ऐकायला लागलो तर ऐकणे हा अभ्यासाचा एक भाग आहे हे त्यांनी मला शिकवलं आणि मग पुढे मी करत राहिलो असं मग जिंगल्स करायला लागलो मग ते जाहिरातींसाठी गाणी करायला लागलो मग असं एकात एक एका एक होत झालं मग तेव्हा तेव्हा ऍक्च्युली खरं सांगू का मी स्वतःला फार भाग्यवान समजतो एक तर मला आईनी ह्या वाटेत ढकललं म्हणजे अक्षरशः आणि त्याच्यानंतर मला असे लोक भेटत गेले की ज्याच्यामुळे माझ्या शिक्षणाला काही मर्यादाच उरली नाही आणि हे सगळं इतक्या कमी वयात झालं म्हणजे आज आपण आपल्याला इंटरनेट लागतं किंवा मग युट्यूबवर आपण इतक्या हजारो गोष्टी बघतो हा पण कार्यक्रम युट्यूबवरच बघणार <laughs> होतो पण ज्ञानाचं ज्ञानार्जन करण्याचं हे साधन आज आपलं आहे ते मला खरे लोक भेटले हे माझं परम भाग्य आहे त्यामुळे देवाची कृपा आणि आईची ते, ते सतत माझ्या पाठीशी उभं राहिल्यामुळे कारण बघ ना तू ए सॉरी आई वडिलांचं नाव नाही कळलं आईचं नाव माझ्या मीरा वडिलांचं नाव सुरेश त्यांना तात्या म्हणतात तर कसं झालं आई आणि सई परांपे या दोघी दहा वर्षाच्या असल्यापासून मैत्रीणी कारण ते शेजारीच आमच्या रँगलर परांजपे रोड आणि आपटे रोड असं शेजारी शेजारीच घर होती तर अगदी लहान असल्यापासून त्या बरोबर खेळायच्या आणि मग त्यांची मैत्री झाली तर खूप घट्ट मैत्री होती आणि सई मावशी म होती दिल्लीला तर दिल्लीहून ती मला वाटत ती तिथल्या दूरदर्शन केंद्रात काम करायची आणि नंतर ती मुंबई दूरदर्शन केंद्रात पण काम करायची आणि तिने पहिला चित्रपट बनवायला घेतला तो चिल्ड्रन्स फिल्म सोसायटीचा जादू का शंख नावाचा चित्रपट मला वाटतं ही साधारण पंच्याहत्तर सालची गोष्ट असेल चौऱ्याहत्तर किंवा पंच्याहत्तर सालची आणि जादू का शंख हा दोन भावा बहिणींचा लहान सिनेमा होता त्यांना जादूचा जादू जा शंख सापडतो वगैरे वगैरे हो तर ती एक दिवस कुठन तरी घेऊन आम्ही मुलुंडला राहायचो तेव्हा आली घरी दुपारी हा शुष्कर्द म्हणली मी दमले बाई मला तो मुलगाच सापडत नाहीये आणि तेव्हा मी माझा माझा मामा दुसरा मामा म्हणजे श्रीनिवास खरे एक अविनाश खरे दुसरा तो मेलडी मेकर्स मध्ये काहीतरी नकला बिकला करायच्या त्या बघून मी ते करत असे अच्छा काहीतरी जेम्स बॉन्डच कर हेच कर वगैरे तर मी तिच्यासारखा मागे लागले होत की माझी नक्कल बघ माझी नक्कल बघ सईम मावशीची आणि ती थांब रे थांब करत होती ती म्हणली बरं जाऊ दे कटकट एकदा करून दाखव काय करायचं तर मी तिला ती नक्कल करून दाखवली आणि ती म्हणली अगं हाच माझा हिरो आहे सिनेमात मारे बापरे मग हा आता सिनेमात काम करणार म्हटल्यावर माझ्या आई वडिलांना जरा टेन्शन आलं तेव्हा मी होतो ठाण्यातल्या शाळेत सुलोचना देवी सिंगायने हायस्कूल आणि आ... शाळेत कस शाळा स्ट्रिक्ट होती खूप हु। हु, शाळेत कसं चालेल मग ती कशी बशी करून परवानगी काढली एक महिना शूटिंग होत दादरला श्री साऊंड स्टुडिओ आणि मी ते काम केलं नंतर माझी खूप पोस्टर बिस्टर लागली होती ते बघून बरं त्या चित्रपटात मोठे कलाकार कोण होते म्हणजे आम्ही लहान मी आणि नंदिता आरस आम्ही भाऊ बहीण होतो आणि आमचे आमची आई होती वडील नसतात सिनेमात आई होती सुलभाताई देशपांडे आ, दुष्ट प्रधान होता सत्यदेव दुबे आणि चांगला राजा होता गिरीश कर्नाड दुष्ट याच्यातली होती तरला मेहता म्हणून एक नटी होती अरुण जोगळेकर दुष्ट सावकार पल पदमसी असे म्हणजे दिग्गज का काम करायला ते माझं पहिलं काम अभिनयातलं मी केलं अर्थात तेव्हा मला कुठे एक... बघायला मिळेल ते आहे मला वाटतं युट्यूब युट्यूब ला जादू यूट्य� कशंक हिंदी सिनेमा होता तो पहिला तिचा पहिला चित्रपट अच्छा मावशीचा पहिला चित्रपट माझे अनेक पहिले त्याच्यानंतरचे मावशीचेच आहेत म्हणजे आता तिचा विषय निघालाच सांगतो माझं पहिलं व्यावसायिक नाटक सई मावशीचं ज्याच्यात मी संगीत दिग्दर्शन केलं माझा खेळ मांडू दे माझा पहिला व्यावसायिक चित्रपट ज्याचं मी पार्श्वसंगीत केलं तोही सई मावशीचा दिशा नावाचा हिंदी चित्रपट हुँ. त्यामुळे हा पहिला अभिनय हे आणि तिच्याकडनं पण मी खूप खूप शिकलोय माझ्या गुरूंपैकी एक ती आहे म्हणजे आनंद मोडक जसे माझे गुरु आहेत तशी सई मावशी माझी एक फार मोठी गुरु आहेत आणि तिच्याबरोबर काम करून म्हणजे मी तिच्यासाठी बरंच काम केलं अनेक डॉक्यू ड्रामाज केले टेलिफिल्म्स केल्या मग तेव्हा आमचं आर स्टुडिओजमध्ये मिक्सिंग बिक्सिंग व्हायचं ते ते सगळ्या साऊंडचे धडे मी तिथनं गिरवले त्यामुळे अशी सई मावशी आमची अजून अजूनही खूप लाड करते ती माझी वा वाई बरोबर खूप काम केलं हो हो प्रश्नच नाही स्मिता ताई आता मी तिला अगं स्मिताच म्हणायचो कारण आमचं हेच तसं होतं ताई बी मी कधी म्हणलो नाही तिला <laughs> पण तिचं माझ्यावर फार प्रेम होतं आणि मला आठवते कुठलं नाटक मला आता ते नेमकं नाटक आठवत नाही पण त्या नाटकाचं मी म्युझिक केलं होतं मला वाटतं लता नार्वेकरांनी ते प्रोड्यूस केलं होतं mm -hmm. तर आणि चित्रपट केला मी सातच्या घरात तर स्मिताची आठवण फार हृदय आहे आणि दोन हजार आठ साली मला वाटतं का दहा साली मला व्ही शांताराम पुरस्कार मिळाला mm -hmm. सॉरी पण त्यावेळेस म्हणजे त्या वर्षी आपल्या दोघांनाही होता आपला एक तसा फोटो सुद्धा मी आहे आणि त्यानंतर दोन हजार मला एक्झॅक्टली साल नाही आठवते पण त्याच्यानंतर कोविडच्या जस्ट आधी पुन्हा एकदा आपल्याला दोघांनाही पुरस्कार मिळाला होता तो म्हणजे तेव्हाचा फोटो फोटो आणि मी मी असे अच्छा मला अरे ला तुला टॅग पण केलं अच्छा <laughs> तर तेव्हा जेव्हा व्ही शांताराम पुरस्कार मिळाला तेव्हा स्मिता मला भेटली होती त्या समारंभात अजून जाहीर झाला नव्हता पुरस्कार पण मला बघून म्हणले हा काय म्हणलं काय नाही नाही नॉमिनेशन आहे ना म्हणलं हो मग मी जज आहे म्हणलं बरं तर आता तिला मला तुला, तुला, तुला पण आता <laughs> सांगता येत नव्हतं पण तिची धडाडी आणि तिची सचोटी आणि तिचं काम करण्याची कारण मी त्या चित्रपटात गाणं म्हणलेलं आहे अं <laughs> लपंडाव मध्ये <laughs> मला वाटतं आताच लपंडावला पंचवीस वर्ष पूर्ण झाली तेव्हा मला त्या आ, श्रावणी आणि त्या निर्मात्यांचा फोन आला होता की हे थोडस गुणगुणून दाखव तीन फुल्या तीन बदाम त्याच्यामध्ये मी रॅप केलं होतं म्युझिक आनंद मोडकच होत मी गायलोय त्याच्यात पार्श्वगायन पण झालंय करून त्याच्यात तर त्या निमित्ताने आम्ही भेटत राहिलो स्मिताला पण आणि एकंदर असं लक्षात येते बरं का माझ्या आलेखाकडे पाहून की माझी आई मग सई मावशी मग लता नार्वेकर मग स्मिता माझी बायको ह्या सगळ्या स्त्रियांच माझ्या आयुष्यात खूप मोठ महत्वाचं स्थान आहे याच्याबद्दल काही मला वादच नाही असेल काय म्हणजे वडिलांपेक्षा आईच स्थान याच्यात महत्वाचं किंवा ज्या बायका प्रतिमा कुलकर्णी म्हणजे मी आता एक एक दिग्दर्शिका माझ्या आठवतोय या सगळ्यांबरोबर काम करताना ज्यांनी माझ्यावर नितांत विश्वास ठेवला नाही तर ना तू मला सांग मी मी केवढा लहान होतो तेव्हा मला व्यावसायिक नाटकाचं संगीत करायला लिहिलं चित्रपट हिंदी चित्रपट होता तो दिशा नावाचा चित्रपट आहे रघुवीर यादव शबानाज मी नाना पाटेकर ओमपुरी आणि त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक देणं पण तुझ्यामध्ये तो स्पार्क दिसला असेल ना त्यांना म्हणून दिसला बरोबर आहे पण तरी सुद्धा ही एक मोठी रिस्क आहे ना तसं बघायला गेलं तर पण तू आता जी सगळी नाव सांगितलीस ना ते लोक असे आहेत सगळेच की ते उगाच कोणाची स्तुती करणार नाही हो खरं आहे किंवा ते उगाच कुणाला तरी टॅलेंट नसेल तर एन्करेज करणार नाहीत बरोबर अगदी बरोबर ए सातच्या घरात मधलं हिलपोरी हिला सुद्धा तुझंच का त्यात रॅप होता ना ते मी रिमिक्स तेव्हा रिमिक्सचा जमाना हो, हो, दोन हजार हो, चार सालची मला वाटतं ही गोष्ट आहे तेव्हा रिमिक्सचा जमाना होता आणि त्यामुळे हिलपोरी आपण कुठलं गाणं रिमिक्स करूया तर मग ते हिलपोरी हिला त्यात पण होतं रॅप बी बसलं माझ्यावर एक छाप होती की हा फार वेस्टर्न छापाचा म्युझिक करतो खरं म्हणजे मी शास्त्रीय संगीत शिकलेलं आहे पण मला ते हु, वेस्टर्न बीट्स आणि पंचमदा आवडीचे असल्यामुळे अशी छाप होती पण मला ते पूर्णपणे खरं वाटत नाही कारण मी अनेक रागांवर आधारित पण गाणी गेलेत पण त्याच्यात थोडस फ्युजन थोडस हे असं असल्यामुळे कदाचित लोकांना वाटत असेल मला कधीपासून एक प्रश्न पडलाय म्हणजे फक्त मलाच नाही परत एकदा तुम्हाला सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल अनायसी तू आलायस इथे तर तुला विचारते शब्दांवरून चाल की चालींवरून शब्द म्हणजे हा आधी कोंबडी का आधी अंडे अंडॅक्टली प्रकार आहे त्याच्यावर मी लेख पण लिहिला याच नावाने <laughs> आधी कोंबडी का आधी अंड <laughs> आणि कसंही माहितीये ना त्याला का काही असा नियम नाहीये दोन्ही बरोबर आहे किंवा चूक नाहीच आहे ह्याच्यात काही काही संगीतकारांना आधी चाल झुजते <laughs> आणि काही संगीतकारांना शब्द आधी लागतात <laughs> त्या शब्द आधी लागणाऱ्या संगीतकारांमध्ये मी आहे आणि चाल आधी म्हणजे शब्द एक मिनिट <coughs> तुम्हाला सूर डोक्यात येतात अमुक एका ह्याच्यासाठी म्हणजे काय होतं नेमकं का। जसं तू मगाशी म्हणलीस की याला अशी चाल का असावी तर मी असं नेहमी म्हणतो की आता हे गुरु ठाकूर किंवा किशोर कदम रंगा गोडबोले या, यांचे शब्द माझ्यातनं सूर खेचून आणतात असं मी म्हणतो त्यामुळे मी माझ्या चालीचं श्रेय खरं म्हणजे त्यांना देतोय तर तसं का म्हणजे मला काहीतरी शब्द पाहिजे ज्याला मी सुरांमध्ये गुंफू शकेन किंवा मला एखादा सीन तुम्ही दाखवा ज्याला ज्या सीनला मी पार्श्वसंगीतानी गुंफू शकेन पण मला समोर काहीतरी पाहिजे मला हे मी वैयक्तिक सांगतो आणि मग दुसरी बाजू काय येते की आधी चाल सुचते मग त्यात शब्द घालतात आता उदाहरणार्थ बघ कितीतरी बंगाली गाण्यांची हिंदी गाणी झाली तर ती म्हणजे चाल आधीच होती ना बंगाली गाणं का ना ती चाल आधी होती त्याच्यावर हिंदी शब्द लिहिलेत आणि इतके अप्रतिम शब्द म्हणजे फुलो के रंगसे वगैरे हे गाणं आधी बंगालीच होतं एच डी दादांचं आरडीची कितीतरी गाणी आधी बंगालीत आहेत ती नंतर हिंदीमध्ये झाली याचा अर्थ गुलजार साहेबांना आधी चाल माहिती होती ना त्याच्यावर त्यांनी शब्द लिहिले ह्याच्यात त्या कवींना पण सलाम ज्यांना आधी चाल सुचते त्या संगीतकारांना पण सलाम अजय अतुल यांची खूप गाणी म्हणजे अप्सरा आली वाजले की बारा ही गाणी आधी चाल झालेली आणि मग गुरुने शब्द लिहिले त्याच्यावर असं अजयनी रेकॉर्ड करून मला जाऊ त्यांना घरी आता वाजवले की बाराही गुरुनी नंतर अच्छा किती अप्रतिम गाणं आहे त्यामुळे हा प्रश्न ना खूप कसं म्हणू म्हणजे गोंधळात टाकणार आहे की बरोबर काय तर ते धोनी बरोबर आहे पण मला जेव्हा मी हे करायचो तेव्हा मला लोक म्हणायचं अरे तू चालिका नाही बनवत चालिका नाही बनवून ठेवत ट्यून बँकचा जमाना आहे तर तू ट्यून का नाही बनवत तो म्हंटलं मला नाही बा असं टॅक्टर टॅक्टर बनवता येत कारण मला काही त्याला प्रोत्साहन नाही कशाच त्याला कशाला धरून मी चाल बनवायची तर मला एक निर्माता असंही म्हणलं होता अरे चार सिच्युएशन असतात तेव्हा मी महेश बरोबर बरेच दहा बारा पिक्चर सलग केले होते हिंदी तो तो मैंने अरे यार तुम कुछ बनाते नहीं हो मैंने क्या बनाओ लेकिन किस पे बनाओ कारण गाना मेरे बस की बात नहीं कि वह जिंदगी क्या बात है ये सभी गाने आधी शब्द होते हैं मग मी तेला चाल लावली होती चार ही तो सिचुएशन है एक लव सॉन्ग एक बिछड़ने का गाना एक आइटम सॉन्ग हाँ। एक टाइटल हाँ। सॉन्ग हाँ। हाँ। तो अभी इस पे कुछ भी बना सकते हो हाँ। तर मला ना खंत वाटायची की mm. मला सारखं वाटायचं माझं काही चुकतंय का काय mm, mm, mm. की मी हे जर केले नाही तर मी या इंडस्ट्रीत बाहेर फेकला जाईल आणि मला तेवढंच करता येते ना संगीतच करता येते mm. बाकी काही करता येत नाहीये बाकी मी काय इंजिनियर वगैरे झालेलं नाही <laughs> <laughs> पण मला खळे काका भेटले yeah. तेव्हा मी दिग्दर्शनही करायला लागलो होतो ऍक्च्युली mm. आणि रंगा गोडबोले निर्मिती असलेल्या नक्षत्रांचे देण्याच्या दोन भागांचं मी दिग्दर्शन केलंय एक श्रावण मासी म्हणजे पावसाची गाणी आणि कविता तो होता आणि आणि मला खळेकाकांसारखा गुरु भेटला आणि आम्ही दोघं खूप गप्पा मारायचो मी त्यांच्या घरी जायचो ते मला काय काय गाणी ऐकवायचे त्यांची अप्रकाशित गाणी ऐकवलेली आहेत मी मी म्हणलं ना मी नेहमी स्वतः भाग्य मी कधीही कमी लेखत नाही की मला का असा माणूस भेटावा ऋषी तुल्य माणूस संगीतातला बादशाह मी मी बोलत असताना त्यांची मुलाखत पण त्या ह्याच्यात घेऊन त्याचे व्हिडिओ क्लिप्स आपण दाखवले होते थिएटर मध्ये तो आहे एपिसोड अजून तर मी त्यांना म्हणला होत तुम्ही हिंदी मध्ये का नाही गेलात काका तर ते त्यांनी त्यांच्या शब्दात मी सांगतो आला होता एक दिवस एक निर्माता मला म्हटला खळेजी आप ट्यून ने दीजिए मी त्याला म्हटलं ट्यून ने <laughs> वो क्या होता है तर जाप बनत है वो हां तो म्हटलं हो. तो, तो वो किस पे बनाने का हाँ. वो क्या किसपे पे भी बन सकता है तो म्हटलं नाही मैं सिर्फ शब्दों पे दर्ज बनाता हूं हूं मुझे नहीं नहीं आएगा पण हे त्यांनी म्हणल्यावर मी म्हटलं तुम्ही कधीच नुसती चाल बनवलेली आहे ते म्हणले कधीच नाही श्रावण किंवा म्हणजे मी नंतर विनोदानी म्हणायचं पण अभंग तुक्याच्या मध्ये तुकाराम नाही त्या शब्द लिहिलेले तर हे अभंग तुकयाचे निज माझ्या नंदलाला या चिमण्यांनो परत फिरणारे कुठनं आणणार हे सगळे गाणी आधीच आधी सूर नाही होत आधी शब्दांना चाल लागते त्या दिवशी मी म्हणलं की चला माझ चुकत नाही हा प्रश्न आहेच अजून पण तो वैयक्तिक संगीतकारांनी तो सांभाळायचा असतो की तुला काय आवडत मग मा मला हे आधी हे आवडत मग मी त्याच्यावर सूर बांधू शकतो आणि आणि तेच आहे ना म्हणजे आता कस ह्याच एक गाणं गुरु गुरुचं एक गाणं एका चित्रपटात आहे उदाहरणार्थ मी थोडक्यात सांगतो की एक मुलगा दहावी अकरावीतला म्हणजे सोळा सोळा पंधरा सोळा वर्षाचा असेल तो चाललाय काशीला उच्च शिक्षण घ्यायला तर त्याची आई त्याला हे गाणं म्हणते आणि पण तिला आनंदही होतोय की हा जाणार आहे म्हणून आणि दुःखही होतंय की आपल्याला आपल्यापासून लांब जाणार तर मी गुरुला म्हणलं आईच्या मनात शिरून एक गाणं लिखाई काहीतरी आणि त्यांनी इतके सुंदर शब्द लिहिले दूर वाटा साध देती दे हात हाती घे भरारी उंच बाळा कौ कल्पनांशी जोडनाती कुस मायेची तुला जायाची सोडू न रे सोबती आहे तुझ्या मी सावली होऊ न रे आता हे शब्द लिहिणं किती अवघड आहे म्हणजे खरोखर आईच्या पोटात शिरून लिहायला पायत आता ह्याला हे शब्द आल्यानंतर मला ही चाल साध देती देशांच्या हात हाती दूर वाटा देती हा हाी घे भरी उञ्च बाला कल्पनाोडनाति तुला जायची सोडु रे सोबतीया ती सावली रे, हे मी, रे तुझ्या सावली माझ्या अंगावर अजूनही काटा येतो कारण त्या माझा मोठा मुलगा यश चालला होता अमेरिकेला शिक आणि मी ना माझी बायको तिलच्या तर डोळ्यातच पाणी यायचं हे गाणं मी बनवत असताना आणि ह्याची अरेंजमेंट केले कमलेश भडकमकरनी mm. आणि गायले विभावरी आपटेने म्हणजे मगाचं पण तू बुद्धी दे पण हाच हीच चौकडी आहे गुरु कमलेश विभावरी आणि मी mm -hmm, mm -hmm, तर पण आता दूरवाट हे दूर नसतात मी डा 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 असं चाल mm. नसती लावली कदाचित mm -hmm. किंवा एवढं ते उत्कट गाणं नसतं झालं माझ्याकडे त्यामुळे मी तो नाच सोडून दिला मी ट्यून बँक कधी बनवली नाही अच्छा खळे काकांचे आशीर्वाद असल्यापासून तर कधीच नाही राहुल बॅकग्राऊंड स्कोअर देणं बॅकग्राऊंड म्युझिक देणं एक असतं म्युझिक अरेंजमेंट म्युझिक कम्पोज करणं आणि म्युझिक डिरेक्शन हे सगळंच तू करतोस नाही मी यातलं म्युझिक कंपोज म्हणजेच म्युझिक डिरेक्शन आणि बॅकग्राऊंड स्कोअर कम्पोज करतो म्युझिक अरेंजमेंट मी करत नाही अच्छा ते काय असत नेमकं <coughs> थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो पण हा खूप चांगला प्रश्न आहे कारण याच्याविषयी लोकांना नसते नसते माहिती अरेंजमेंट म्हणजे गाण्याची चाल सजवणे मी गाणं झालं सा किंवा तू बुद्धी ग तू बुद्धी दे तू ते जे हे गाणं घेऊया किंवा कुठलंही गाणं आपण ह्याला फुलवणे सजवणे म्हणजे मला अनिल मोहिले नेहमी म्हणायचे की म्युझिक अरेंजर हा संगीतातला इंटिरियर डेकोरेटर आहे <laughs> त्यांचा इंटिरियर डेकोरेटर त्यांचा शब्द आहे <laughs> आणि ते स्वतः भारत अप्रतिम इंटेरियर डेकोरेटर होते खडे काकांबरोबर त्यांनी सगळ्यात जास्ती काम केलेलं आहे पण नुसते खडे काका नाही तर बप्पी लेरी पासून एस डी बर्मन पासून सगळ्यांबरोबर अनिल अरुण यांनी जोडीने काम केलं ते मला एकदा म्हणले होते की राहुल तुमचं एखादं गाणं मला द्या करायला मी म्हणलं तुमच्या तुमच्या तोडीचं गाणं आलं तर मी नक्की देईन आणि जेव्हा तू बुद्धी दे आला आला जे, ते आला जेव्हा मी म्हटलं की आला अनिल मोहिले पाहिजेत तेव्हा ते नव्हते पण मी म्हणलं आता अनिल सारखा विचार कोण करू शकतो हो, तो कमलेश भडकंकर कारण त्याच्यामध्ये जी वॉयलिन्स आहेत आणि तो सगळा एक हे आहे तर ते कमलेश फार हुशार शिवाय माझं पान हलत नाही म्हणजे प्रत्येक गाण्याच्या स्वभावाप्रमाणे प्रकृतीप्रमाणे त्याचा इंटिरियर डेकोरेटर ठरतो तसा अनेक गाण्यांचा कमलेश आहे काहींचा पियुष कनोजी आहे काहींचा अतुल राणिंगा आहे काहींचा नरेंद्र भिडेनी माझी बरीच गाणी अरेंज केली सचिन इंगळेनी केली आनंद कुरेकर तुम्ही ना नावं घ्यावी तो लिओन डिसुजा खूप लोकांनी अरेंजमेंट माझी केलेले ते त्या त्या गाण्याच्या प्रकृतीप्रमाणे ती अरेंजमेंट असते म्हणजे आता तू बुद्धिदेमध्ये संगीतकाराला काय हवं आहे तर मी म्हटलं मला याच्यात व्हायलिन्स ऐकू येतात एकच पखावज आणि बाकी मग फ्लूट ठेवायचे फ्लूट तो फ्लूट अगदी टिपिकल प्रार्थना जरी असली तरी ती आपण गगन सदन डोळ्यासमोर ठेवू ते परत अनिल मोहिलेंची अरेंजमेंट आहे आणि त्या ते जे अरेंज अरेंजर ह्या माणसाचा उदय कधी झाला तर आधी जेव्हा चित्रपटात गाणी व्हायला लागली मला वाटतं पहिला बोलपट आलं मार एकोणीसशे एकतीस साल तेव्हा पहिल्यांदी गाणी चित्रपटात वाजली तर तेव्हा वाद्यमेळ काय होता तर पेटी तबला किंवा प्रभातचे जे सगळे चित्रपट आपण बघतो त्याच्यामध्ये पेटी तबला सारंगी फार फार अशा गोष्टी पण आहेत की वेगवेगळी वाद्य घेऊन लोक बसलेत कारण शूटिंग आणि गाणं सगळं एकत्र रेकॉर्ड व्हायचं म्हणून तिथनं मग जरा पुढे गेल्यानंतर विचार मनात आला असेल कोणाच्या तरी आपण पियानो वाजवूया मग पियानो आता हिंदुस्थानी संगीतामध्ये लिपीच म्युझिक हे लिपीत लिहिलेलं आहे राग संगीत वगैरे रातनजनकर आणि भातखंडे यांनी लिहून ठेवले ते पण ते धरून वाजवा असं नाही आहे ना एखादा राग एखादा रागाचा विस्तार हा त्या कलाकाराच्यावर अवलंबून असतो त्याला तो जेवढा राग माहीत असतो तेवढा तो तो प्रगल्भ सादर करतो पाश्चात्य संगीतात काय आहे पाश्चात्य संगीतात लिहिल्याशिवाय वाजवता येत नाही mm. वाचल्याशिवाय mm. कारण त्याच्यामध्ये ऑर्केस्ट्राची कन्सेप्ट आहे ना mm. त्याच्यात दोघं वाजवतात तिघं वाजवतात ड्युएट ट्रायो mm. क्वार्टेट mm. किंवा मग ऑर्केस्ट्रा पूर्ण साठ पीस चाळीस पीस mm. त्या सगळ्या लोकांनी एकत्रित कसं वाजवायचं mm. त्याच्यासाठी ते म्युझिक सगळं लिहिलेलं असतं mm. त्याच्यात ते इम्प्रोवायझेशन नाही स्वतःचा विस्तार नाही जे समोर लिहिलंय ते वाजवायचं hmm. तेही अवघडच असत hmm. आता समजा पियानो आणि चार व्हॉयलिन माझ्या गाण्यात घ्यायची ठरवली तर hmm. त्या वा, व्हॉयलिन वा, वादकांना hmm. लिपी एक एकत्र वाजवायला ती लिपी लागते hmm. पाश्चात्य ते नाही का मुली hmm. hmm. गोळा दांडी आणि गोळा असतो नोट्स वेस्टर्न स्टाफ नोटेशन म्हणतात तर ते स्टाफ नोटेशन लिहिलं एकदा तो स्कोर लिहून असले तरी तेच आता समजा पियानो हे ब, 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 हिंदी गाण्यामध्ये आणलं तेव्हा त्या काळी आणलं असेल तर हे लिहिणार कोण जे हिंदुस्थानी म्युझिक शिकलेले आहेत त्यांना हे लिपी येत नाही त्यासाठी म्हणून तो लिहिणारा माणूस आला आधी मग हे काय लिहायचं आता पाश्चात्य संगीतात कॉर्ड असतात याची पण जाण याच पण शिकवण आपल्याला हिंदुस्थानी संगीतात नाहीये मग ते कॉर्ड झाल्या मग तो माणूस कॉर्ड लिहायला लागला की अच्छा तुम्हाला माणूस लिहायला लागला म्हणजे काय करायचा तो, तो म्युझिक अरेंज करायला लागला त्याच्यात या वादकांसाठी सगळ्या बाकीच्या तुम्ही तबला पेटी फ्लूट सितारवर गाणं केलं तर हा प्रश्न येत नाही तुम्हाला जो वॉयलिन सॅक्सोफोन ब्रास हे सगळं पाहिजे असेल व्हॉयलिन किंवा त्यातले पाश्चात्य संगीतातले कुठली वाद्य हवे असतील तर ती लिपीत लिहून द्यायला पाहिजे त्यांना तो लिहिणारा माणूस हा तो माणूस तो अरेंजर तो आला आणि मग हळूहळू आपल्याकडचे संगीतकार आळशी झाले नाही खरंच सांगतो मी की हे गाणं आहे हे ट्यून आहे अभि इसको अरेंज करू त्यामुळे अनेकदा आता उदाहरणार्थ तुम्ही कुठलंही गाणं घ्या आता बाम बा आता हे हा पीस संगीतकाराचा आहे का अरेंजरचा आहे हे कळायला मार्ग नाही म्हणजे आता आपल्याला माहिती आहे कारण हे पंचमदांचं गाणं आहे त्यामुळे कोणाकडे कोण कोण अरेंजर आहेत आता पंचमदा स्वतः उत्कृष्ट अरेंजर होते म्हणजे किती लोकांना मला माहिती माहीत नाही पण होटोमे पंचमदांनी अरेंज केलेलं गाणं आहे त्यांच्या वडिलांचं होटोमे अशी बात तर पंचमदा मनोहरी सिंग मारुतीराव कीर हे चार एक्के तेव्हा एस डी दादांकडे होते आणि मग पुढे ह्या ही जी आ, हे जे त्रिकूट होतं बासू मनोहरी आणि तुमचे मारुतीराव मारुतीराव रिदम अरेंज करायचे हे पंचमदांकडे कायम राहिले आणि मग त्या सगळ्या म्हणजे आता त्यांचा एक धुमपाकंग हे जे पंचमदांची खासियत आहे हीच पुढे आपल्याला जतिन ललितच्या गाण्यामध्ये काय ऐकू येते कारण बासु मनोरिदा तिकडे गेले अरेंजर तर हे जे बारीक सारीक सजावट करणं आहे ना मी ज्यांना मोहिले म्हणतात अगदी इंटिरियर डेकोरेटर तर हे लिपी लिहिण्यापासून ज्या माणसाचा आलं जो माणूस आला, आला याच्यात त्यांनी मग मग काही एक संगीतकार झाले लक्ष्मीकांत प्यारेलाल याच्यामध्ये प्यारे भाई अरेंजर आहेत मुळात चा, आणि चाली मग त्यांनी चाली लावल्या लावणं त्यांना मनाय असं नाही पण मूळ चाली लक्ष्मीजी करायचं आणि प्यारेभाई ते सगळं अरेंज करायचं अशा जोड्या झाल्या आता अनिल अरुण मध्ये दोघेही अरेंजर होते आणि दोघेही तर संगीतकाराला अरेंजर होत आहेत नाही का येत अरेंजरला संगीतकार होत आहेत नाही का येत याच काही असा नियम नाही पण काहींना ते जमलं काहींना ते जमलं नाही म्हणजे काही अरेंजर आले संगीतकार म्हणून पण ते नंतर काळाच्या उदरात गडप झाले असं पण झालेलं आहे तर हा अरेंजर हा खूप महत्वाचा माणूस मला ती लिपी लिहिता येत नाही त्यामुळे मला अरेंजर लागतोच त्यामुळे मी पियुष कनोजिया अतुल राणिंगा कमलेश बडकमकर नरेंद्र बेडे सचिन इंगळे आनंद कुरेकर लियॉन डिसुजा मी किती नावं घेऊ ही सगळे लोकांनी ही गाणी माझी अरेंज केलेली आहेत असा तो अरेंजर आणि संगीतकारामधला फरक आहे आणि त्यांना मला वाटतं तेवढंच श्रेय द्यायला पाहिजे आपल्याकडे ते देत नाहीत आणि मला त्याच्यात कसली लाज वाटत नाही ना की तो माणूस आहे बरं त्याला हे आपल्या बरोबर मग त्याचा आहे की त्याच्यामध्ये वाजलेलं इन त्याचा आहे कधी मला सुचलं त्याच्यामध्ये तर समीर म्हात्रे एक नाव मी महत्वाचं विसरलो समीर म्हात्रे हा अत्यंत चाणाक्ष अरेंजर आहे माझी आताची बरीच गाणी त्याने म्हणजे त्या तुमचा कुठला चित्रपट आहे ह्याचा याला नावाच आठवत नाही मी त्या एका चित्रपटात सख्या रे हरणी असा मुखडा घ्यायचा असं राकेश सारंग त्याचा निर्माता होत त्याचं म्हणणं होतं म्हटलं मग पुढे काय करायचं पुढे सगळं वेगळं कर म्हटलं असं कसं वेगळं करणार हे गाणं भास्करचं गाणं एवढं पगडा त्याचा आयला दिदीने गायलेल्या गाण्याचा की त्याच्या पुढे वेगळं कसं करणं नाही करून बघ तर मी ते केलं वेगळं गुरुने लिहिलं वेगळं मी केलं वेगळं ते समीर मात्रेने अरेंज केलं आणि फार अप्रतिम केलं त्यांनी खूप हुशार तो माझे सगळेच अरेंजर्स हुशार आहेत पण हे यांच्याशिवाय माझं गाणं पूर्ण नाही होणं त्यामुळे माझ्या गाण्यामध्ये मी तर असं म्हणतो की प्रत्येकाचा खूप मोठा वाटा असतो म्हणजे गायकाचा पण असतो कवी गीतकार मीन I mean, गीतकार संगीतकार हे तुमच्या डोळ्यासमोर येतात पण हे अरेंजर्स स्टुडिओ इंजिनियर्स <laughs> गायक <laughs> हे लोक नेहमी किंवा म्युझिशियन्स <laughs> म्युझिशियन्सचा केवढा मोठा वाटा असतो याच्यामध्ये पण ते लोक आपल्या डोळ्यासमोर येत नाही जे म्युझिशियन्स खाजगी मैफिली करतात किंवा जे तिथे तुम्हाला वाजवतात तरी हल्ले ऑर्केस्ट्रा दिसतात hmm. पण ते नावानी आपण त्यांना ओळखत नाही त्यांचा खूप मोठा वाटा असतो आहे नाही तर मी खायल गायन केलं असतं ना जे hmm. त्याला पण साथीदार लागतातच yeah. पण इट इज ऑल अबाउट टीमवर्क मला सांग एका उत्तम संगीतकाराला जर का एक उत्तम दिग्दर्शक मिळाला तर वेगळीच जादू होते ना रे शंभर टक्के यात वादच नाही उत्तम दिग्दर्शक लागतोच म्हणजे आता समजा आपण नाटक धरूया मी मी चित्रपट केले असतील कमी पस्तीस एक चित्रपट केले मी तरी म्हणजे हिंदी मराठी धरू हिंदी मराठी धरून त्याच्यामध्ये मा मला वाटतं महेश मांद्रेकरचे सगळ्यात जास्ती केले त्याच्यानंतर मी बऱ्याच लोकांचे चित्रपट केले राजेश देशपांडेचा धुडघोस स्वतः ज्याच्यात मला पारितोषिक मिळालं विल्सन लुईस बरोबर केलं राजन कोठारींबरोबर काम केलं मी सई मावशी अर्थात आहेच पण ह्या आणि नाटकं नाटकं मी दोनशेच्या वर केली असतील तर याच्यामध्ये दिग्दर्शक जेवढे महत्वाचे आहेत म्हणजे परत नाटकामध्ये सई परांजपे तुमचा जब्बार पटेल नंतर विजय केंकरे मंगेश कदम प्रतिमा कुलकर्णी माझ्याकडे एक लिस्टच आहे मला ती लिस्ट बघायला पाहिजे कारण ना ह्याच्यात काही नावं राहिली तर पंचायत होईल हा माणूस फार महत्वाचा होता वगैरे वगैरे किती गोड राहुल तू सगळं लिहून काढलायस हाऊस मला नसतं सुचलं खरंच माझा माझा ना नंतर होतो ऐक ह्याचं नाव राहिलं त्याचं नाव राहिलं वाईट वाटेल टू यू नाही नाही मला वाटतं त्या वेळी तो तो माणूस एवढा महत्वाचा वाटतो तर नंतर आपण त्याला विसरून कसं चालेल आणि माझा तो विसरण्याचा कल खूप आहे मी खूप विसरतो त्याच्यामुळे साई परांजपे महेश मांजरेकर जब्बार पटेल विल्सन लुईस गजेंद्र आहिरे राजन कोठारी प्रतिमा कुलकर्णी चंद्रकांत कुलकर्णी मंगेश कदम विजय केंकरे राजेश देशपांडे म्हणजे ही यादी खरं खूप मोठी आहे पण या लोकांबरोबर जे तू म्हणतेस ना की दिग्दर्शक चांगला असेल तर तुला किती आहे म्हणजे आता राजेश देशपांडे बरोबर हिमालयाची सावली मी केलं किंवा के चंद्रकांत चंदू बरोबर -बर मी हॅमलेट केलं तर दिग्दर्शका बरोबरच ना निर्माताही तेवढाच एवढाच महत्वाचा मला वाटत विशेषतः नाटकासाठी मराठी नाटकासाठी मी मी खर्चिक संगीतकार म्हणून प्रसिद्ध आहे तर मग बाबा ह्याला म्युझिकला एवढे कशाला पैसे लागतात असं करणारे लोक असतात निर्माते विशेषतः पण ह्या हे जे सगळे निर्माते आहेत ना म्हणजे लता नार्वेकर मला वाटतं मी बाईंची पहिलं नाटक ज्याला मला पुरस्कार मिळाला नाट्य दर्पणचा ज्याचा त्याचा प्रश्न बाई म्हणल्या बघू ह्याला चान्स देऊ मी नवीन नवीन होतो तेव्हा तेच करत होतं चौऱ्याण्णव साली मला वाटत आणि चंदूचं डिरेक्शन फार मस्त नाटक होतं ते अभिराम भडकमकरनी लिहिलेलं त्याला मला नाट्य दर्पण पुरस्कार मिळाला त्याच्या म्युझिकला तेव्हा स्पूलवर म्युझिक वाजवत असत तेव्हापासनं मी लताबाईं बरोबर आता आपण नुकतंच नाटक केलं ते तरुण आहे रात्र तरुण आहे रात्र अजून किती एक वर्ष कोविड तर त्या बाईंचा मी एक लाडका आहे पण त्या म्हणतात राहुल करतोय ना मग त्याला करू दे मग ते तुम्ही पैशाकडे मागे पुढे बघू नका किंवा आता हॅमलेट केलं हॅमलेटच म्युझिक स्कोअर सिनेमाच्या वर्तान आहे कारण त्याच्यात सगळ्या लाईव्ह स्ट्रिंग आणि वगैरे वगैरे आहेत तर mm -hmm. ते दिलीप जाधव हो, mm -hmm. श्रीपाद पद्माकर आणि चंद्रकांत कुलकर्णी mm -hmm. ते म्हणले नाही तुला काय खर्च येईल तो सांग असे mm -hmm. निर्माते पण लागतात ना तरच ते किंवा आता हिमालयाची सावली मध्ये आमचा गोविंद चव्हाण होता त्याचं पण संगीत म्हणजे माझा माझा आवडणार संगीत आहे ते आणि आता हे अरेंज कोणी केलं होतं म्हणशील हॅमलेट तर ते अतुल बर कारण त्याला तसंच नाटक समजणारा थोडासा मी जे सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवून करणारा माझी मॅक्झिमम नाटक अतुल राणिंगाने अरेंज केलेली आहेत तो खरा आहे हिंदीतला मोठा थ्री इडियट्सचा वगैरे तो म्युझिक डायरेक्टर आहे पण तो हे या प्रेमापोटी करत होतो तर अरेंजर्सची एक मगाशी विसरलेली आहे किती गड रे <laughs> लियोन डिसुजा अप्पा वडावकर संजय वांद्रेकर संजय मराठे तुषार पार्टे पियुष कनोजिया नरेंद्र भिडे आनंद कुरेकर अतुल राणिंगा कमलेश भडकमकर आणि समीर म्हात्रे ही सगळी माझी अरेंजर्सची यादी आहेत ती सिंगर्सची यादी खूपच मोठी आहे म्हणून मी ती आत्ता म्हणत नाही आहे पण आशा भोसलेंपासून पासून ते आता मी कलाकारांमध्ये माझं नाव आहे का मी आवडत्या कलाकारांची यादीच केलेली नाही ती यादीच माझ्याकडे राहील पण मला तू आवडते असं म्हणतो की मला या सगळ्या मीडियमच्या मधून मी जे शिकलो ना <laughs> मी नाटक शिकलो कारण <laughs> जन्मच माझा रंगभूमीवरचा आहे असं मी म्हणतो तुला गंमत म्हणून सांगतो दहावीत असताना म्हणजे नाईनटीन एटी टूच्या बॅच ऑफ नाईन एटी टू मधला मी आहे दहावीची परीक्षा संपल्यानंतर आम्ही सगळे मित्र म्हणणारे मस्त एक नाटक लागले हशीराम कोताल आपण बघायला जाऊया म्हणलं चला तर आम्ही चार पाच लोक ते बाल्कनीतली तिकिटं मिळाली आम्हाला तर बाल्कनीतले बाल्कनीत बसून असं ते श्री गणराय वगैरे अचंबित नाटक बघून वेडे झालो सगळे ही ब्याऐंशी सालची गोष्ट आहे mm. एकोणीसशे शहाऐंशी साली मी त्याच्या स्टेजवर होतो कुठे ब्रॉडवेला uh -huh. पहिला प्रयोग न्यूयॉर्क mm -hmm. चार वर्षांमध्ये मी बाल्कनीतनं स्टेजवर गेलो mm -hmm. आता ह्याला नशिबाचा भाग म्हणायचा नाही तर काय म्हणायचं हे जब्बारनी निवड केली माहिती कारण मी त्याच्या पडगम नाटकात गायक याची प्रमुख नटाची गायकाची भूमिका करायचो पडगम मधन मी काशीराम मध्ये गेलो पण मूळ टीम मध्ये म्हणजे मोहन आगाशी नाना फडणवीस असणाऱ्या नाटकात पहिला अमेरिका दौरा केला मग रशिया दौरा केला कॉलेज मध्ये असतानाच हे सगळं आता हे नशिबाचा भाग आहे किंवा बारावीत असताना म्हणजे चौऱ्याऐंशी साल पडगमच्या नाटकाला पडगमच्या रिहर्सलला केतन मेहता आला होता तो म्हणला हे लडका मेरको चाहि आहे जब्बार म्हणला मैं इसको दूंगा नहीं है मेरा <laughs> मेन सिंगर <है। laughs> नाही <laughs> नाही नहीं, इसको छोडूंगा रिहर्सल मे वगैरे आणि <laughs> मी होली मध्ये माझी मेन रोल होता माझा होली नावाचा पिक्चर त्याने <laughs> आमिरचा पहिला पिक्चर <laughs> <laughs> तिथे एक महिना मी त्यांच्यावर काम केलं मला जहांगीर चौधरी आमचा कॅमेरामन होता अनिल मेहता त्याचा असिस्टंट होता पद्मनाभन साऊंड रेकॉर्डिस्ट होता लाईव्ह साऊंड होता तेव्हा चौऱ्याऐंशी <laughs> साली सिंक साऊंड सिंग सामंत आणि मी दहा हजार प्रश्न विचारत असते हे का असाच लाईट असा का आणि ही कुठली लेन्स आहे त्या माहिती मला झाली मग नाटक करत होतो तर ते नाटकाच्या माध्यमाची माहिती झाली mm -hmm. mm -hmm. आणि हे सगळे मी त्याच्यात वापरले mm -hmm. आता इंजिनिअरिंग जीन्स कुठेतरी असणारच ना म्हणून मी नवनवीन तंत्र जे आलं की पहिलं ते माझ्याकडे पाहिजे hmm. म्हणून आता सुद्धा माझं म्युझिक खर्चिक का म्हणजे hmm. ते नुसतं करण्यावर खर्च होतो असं नाही hmm. तर मी रिहर्सलच्या इथे येऊन तुला अनुभव आहे hmm. रिहर्सलच्या इथे येऊन मी बरोबर टायमिंग प्रमाणे म्युझिक करतो hmm. मला नाटकामध्ये म्युझिक फेड आऊट झालेलं नाही चालत hmm. 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 ते संपलं की तिथे पीस संपला पाहिजे ब्लॅक आऊटला ब्लॅक तिथे म्युझिक संपलं पाहिजे किंवा म्युझिक संपल्यावर लाईट्स आले लाइट hmm. hmm. हे टायमिंग रिहर्सलला येऊन बरोबर स्टुडिओ रिहर्सल आणायचं mm. नाही तर आपण पूर्वी काय करायचो म्हणजे पूर्वी मी तेही केलेलं आहे mm. की टायमिंग घ्यायचं स्टुडिओत जायचं तेवढा पीस बनवायचा आणायचं आता स्टुडिओच आपण इथे आणू शकतो ना कारण पोर्टेबल आहे बर। तर हे करायला वेळ लागतो मेहनत लागते पैसे लागतात mm. हे mm. करणारे हे सगळे निर्माते आहेत ना आणि म्हणून त्या दिग्दर्शकाने त्या निर्मात्याला सांगितलं पाहिजे की बाबा रे हा करतोय ते करू दे किंवा आता नाटकामध्ये कसं होतं स्क्रिप्ट वाचलं की मला दिग्दर्शक म्हणतो चंदूचा चंद आणि माझा नेहमी होता असं तो म्हणतो की तू तु, तु, तुझ्या जागा काढ मी माझ्या जागा काढतो <coughs> चंदूला म्युझिकचं ज्ञान आहे बऱ्यापैकी बाकी काही दिग्दर्शक म्हणतात तू तु, तु, तुझा काढ आणि तू तु, तुझा वाजव आणि तू मोकळा तर मी माझ्या जागा काढतो आणि मग चंदू मी त्या मॅच करतो तर बहुतेक वेळा वी आर ऑन द सेम अच्छा आणि मग मी ते करतो आणि मग तिथे तिथे आणून ते ते बसवतो हो mm. mm. पण दोनशे नाटक करण्याचा अनुभवच असा आहे की तो त्याला म्हणजे मी नेहमी बरोबर असतो असं माझं mm. म्हणणं नाही मी मी म्हणजे त्या बडेजाव करत नाहीये mm. पण एक थोडस लक्षात येतं माझ्या mm. किंवा जे सूचना आहे आता मी मी रेवती देशपांडे नावाचं नाटक करत होतो लताबाईंचं mm. मोहन जोशी रेवती देशपांडे होतं ते मी त्या नाटकाचा पहिला सीन बघितला आणि मला त्याची थीम सुचली मी रिहर्सल हॉलच्या बाहेर गेलो आणि डन 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 ढन डन ढन टन टन अशी ती रेकॉर्ड करून ठेवली की इथे हार पजेल स्ट्रींग एंट्री होईल असं होत तर ते नाटकाच म्हणजे ते ऐकून ते धून सुचणे जे मगाचा आपला विषय होता शब्दांवर ते असंही होतं एकदा मी काकस्पर्श चालू होता आमचा महेशचाच पिक्चर आणि किशोर कदम गाणी लिहित होता तर मी त्या नेहमीप्रमाणे त्याच्या मागे लागून आरडाओरडा रे काय दे ना लवकर वगैरे तो म्हणलं ये तू दिनानाथला आहे म्हणलं मी पुण्याला चाललो आहे जाता येत आहे मी दिनानाथला गेलो तो म्हणलं हे घे म्हण असं काय कुठल्या तरी कागदावर एक गाणं लिहून दिलं होतं मला म्हटलं अरे हे का गाणं म्हणलं हा वाच आणि मला आहे ते म्हणलं बर मी गाडीत बसून निघालो आणि त्याचे शब्द वाचले आणि ते शब्द वाचता वाचता मला खूप बाईचा, बाईचा, गाईचा ही चाल झाली ती मी रेकॉर्ड करून ठेवली <laughs> आणि मग काहीतरी एखाद दुसरा शब्द त्याच्यात बदलला असेल तर त्याला ते कुठे सुचलं मला माहित नाही मला ते गाडीत सुचलं मग त्याचं गाणं झालं आणि ते छान छान चा, गाणं आहे ते मला आवडतं तर अशा या सगळ्या गमती जमती शिकण्यासारखं खूप असतं म्हणजे आपले गुरु जे असतात ना गुरु त्या गुरुंची माझी एक <laughs> <laughs> तर ते, ते फार महत्वाचं आहे माझ्या मते माझे मा मूळ मा संगीतातले गुरु मी सांगितलेच पण राजीव नाईक हा माणूस एक माझा खूप मोठा गुरु आहे मी हुँ. मी त्याच्या घरी राहायचो त्याच्या आईची आई आणि माझी खूप छान मला आईच होती ती तर त्याच्याकडनं मी खूप शिकलो आणि मुळात हे वर्कशॉप घेणं किंवा नाटक म्हणजे काय आणि नाटक कसं करतात आणि मग त्याचा परिमा परिणाम आय I मीन mean परिमाण मला ते शब्दसुद्धा <laughs> खूप <खुँग, laughs> खूप हायफाय तो शिकवायचा त्यातला अर्ध माझ्या डोक्यावरून जायचं पण जेवढं मी धरून ठेवलंय ते खूप आहे आणि तेव्हा गोवा कला अकॅडमी मध्ये आम्हाला लेक्चर द्यायला बोलवलं होतं आम्हाला बोलवलं म्हणजे माझं नाव राजीवने घातलं की हा राहुल बोलेल म्युझिक वर म्हणलं रे मी काय बोलू तर तो म्हणलं नाही नाही तुला म्युझिक ते म्हणलं मला नाही येत पण बोलता नाही येत तर म्हणलं मी सांगतो तुला तर प्रदीप मुळे मामा सेट वर मी म्युझिक वर आणि राजीव नाईक सगळ्या म्हणजे तो सगळ्यातलाच गुरु आहे त्यांनी मला शिकवलं की काय समोरच्या विद्यार्थ्यांना आहे mm -hmm. आणि तेव्हा तेव्हा माझ्या लक्षात आलं अरे मी शिकवू शकतो आणि मी आता मुंबई पुणे युनिव्हर्सिटी एन एस डी विस्लिंग वुड्स या ठिकाणी मला बोलवतात mm -hmm. व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून आता याच्यामधली गंमत कशी आहे जेव्हा मला पहिल्यांदा पुणे युनिव्हर्सिटीने बोलवलं ना तेव्हा माझे वडील मला नेहमी म्हणायचे की तू डिग्री घेतली पाहिजे मी बी कॉम सुद्धा आईनी जे ढकललं होतं मला ते सुद्धा जवळजवळ मी कॉलेजमध्ये जायचो होत नाही पुरुषोत्तम फिरोदिया ह्याच्यातच रमलेला होतो ते आमच्या कॉलेजने पण जिंकलेले होते मी जे मी होतो तेव्हा तर वडील म्हणायचं नाही नाही तुला तात्या आमचे तुला डिग्री घेतलीच पाहिजे म्हणलं जाऊ दे ना कुठे आता मला डिग्रीतलं मी काही करणार नाही कॉमर्स ग्रॅज्युएट होऊन नाही नाही असं नाही तर मला कसा बसा आमचे व्ही ए जोशी सर आमचे अभ्यंकर सर वगैरे कसा बसा मला पास केला तर डिग्री मिळाली मला म्हणलं बाबा डिग्री आणल्या जिमतेम आली पण आली काहीतरी सेकंड क्लास वगैरे हो याच्यानंतर मला एम एच्या मुलांना शिकवायला बोलवलं oh, बर। बर युनिव्हर्सिटी बरं बरं <laughs> तर मी त्या दिवशी बाबांना जाऊन मानितलं बाबा hmm. बॅचलर कसा कसं झालोय ना आज एम एका मुलांना शिकवतो अशी मजा असते म्हणजे ह्या hmm. ज्या आयुष्यामध्ये हे जे आपण बघतो ना hmm. तर ते मगाशी तू म्हणत होतीस ना लॉ ऑफ अट्रॅक्शन hmm. ते आहे ते ते ज्याची तुम्ही ओढ ठेवाल आणि त्याच्या मागे कष्ट कराल सातत्याने सचोटीनी लागाल तर ते, ते तुम्हाला मिळेलच नाही तर घाशीरामच्या त्या बाल्कनीतनं मी डायरेक्ट स्टेजवर कसं जाईन हो किंवा होली मध्ये मी कसं जाईन किंवा ह्या अचानक जेमतेम बॅचलर झालेला माणूस <laughs> <उस> मास्टर्सच्या मना <laughs> शिकवायला कसं जाईल तर ह्या सगळ्या गमती असतात आणि ते शिकणं जे असतं ना मला वाटतं ते कुठेच थांबत नाही आणि ते थांबूही नाही म्हणून नाटकात नवनवीन तंत्र आणून ती वापरणं किंवा आता मी जे शोज करतो हु. त्या शोजच दिग्दर्शन पहिल्यांदा मला चिरंग गोडबोले संधी दिली रंगाने मला तेच विचारायचं होतं हे जे म्युझिक शोज तू डिरेक्ट करतो त्याची सुरुवात कुठपासून झाली खरं म्हणजे मला माहित नाही पण कारण मला हे करता येते जसं संगीत दिग्दर्शनाचं आहे ना तसंच या शोजचं पण आहे ना की हे शोज करता येतात का नाही कसं कळणार तुला आणि दिग्दर्शक म्हणून का बर मी ते करेन पण मला पहिली संधी दिली रंगा गोडबोलीने नव्याण्णव साली मी नक्षत्रांचे देणे त्याच्या आधीच सुरू झालं होत तर त्याचा एक भाग मी होतो रंगा मला म्हणला एक कॉन्सेप्ट आहे श्रावण मासी पावसाची गाणी आणि कविता तू डिरेक्ट कर म्हटलं म्हणजे काय करायचं म्हटलं नाही सगळा कार्यक्रम तू, तू बसव अच्छा तर म्हणलं बरं मी बघतो करून आणि ते माझं पहिलं दिग्दर्शन जो स्टेज शो पण होता जो शूट करून नंतर दाखवायचा आपल्याला सगळ्यांना नक्षत्रांचे देणे माहिती मग त्याच्यात नलेश पाटील माझा खूप चांगला कवी मित्र त्याच्याकडनं खूप शिकलोय नलेश पाटील किशोर कदम अरुण मात्रे आणि बागवे सर आणि मग आयला सगळे आपले होते नरेंद्र भिडे होता आणि मग मी काय केलं त्याच्यात की पाच कला एकाच वेळी स्टेजवर चालू राहिले तर काय होईल म्हणून नृत्य मला वाटतं शर्वरी होती जमेनीस एक शिल्पकार होता एक पेंटर होता गाणी आणि कविता असे पाच हे ना एक एका वेळी चालू होत तर असं एक आपलं एक काहीतरी मला आणि मी ते केलं तर ते, ते चांगलं झालं असावं हो। कारण त्याच्यानंतर काही कालांतराने मला श्रीनिवास खळेंचा भाग तू दिग्दर्शित करशील का म्हणून मग मी तो केला त्याच्यामध्ये मी एक मल्हार म्हणून पुण्यात गणेश फेस्टिवल खूप मोठं होतं mm -hmm. त्याच्यात मल्हार नावाचा एक कार्यक्रम मी केला mm -hmm. त्यात शिवजी शिवकुमार शर्माजी होते mm -hmm. प्राची शहाचा नाच होता आणि सदराशिद खान तर असा ती तर ते तिघांना बोलवणं त्यांचं त्यांना फोन करून ते सांगणं त्याचं कोऑर्डिनेशन म्हणजे शो करणं असतं हे मला हळूहळू कळायला लागतं mm -hmm. आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात एक होतं की आठ वादक शास्त्रीय संगीतातले वादक एकत्र येऊन वाजवतील का हुँ. असा मला एक कार्यक्रम करायचा आहे आणि मी आठ ग्रँड पियानो वादक एकत्र वाजवताना बघितलं होतं एका कुठल्या तरी फेस्टिवल मध्ये व्हिडिओवर प्रत्यक्षात मी आणि ते माझ्या डोक्यात इतकं राहिलं मय राकेश चौरसिया तौफिक हे माझ्या अगदी पहिल्या पंच्याण्णव सालपासून माझ्या बरोबर वादक म्हणून ते आहेत तर मी म्हणलं आपण काहीतरी असं करूया की जोड्या जोड्या करू आणि बाप मुलगा किंवा भाऊ भाऊ असे घेऊया आणि विरासत त्याला नाव देऊ म्हणून मी राकेशला म्हणलं हरिजी आणि तू अशी एक जोडी तौफिक आणि झाकीरबाई एक जोडी आता मी खूप मोठी मोठी नावं घेत होतो तेव्हा कालांतराने झालं असं की दोन हजार सतरा साली हुँ. का अठरा साली मी हा कार्यक्रम केला त्याच्यात नंतर शास्त्रीय गायक आय मीन शास्त्रीय वादक सगळे जमले नाहीत पण विकूजी विकू विनायकराम आणि सेल्वा गणेश बाप मुलगा लुई बँक्स आणि जिनो बँक्स परत बाप मुलगा गणेश आणि कुमरेश म्हणून बंगलोरचे व्हायलीन वादक आहेत भाऊ भाऊ आणि तौफिक आणि झाकीरबाई अशा आठ लोकांचा कार्यक्रम मी केला पहिल्यांदा निर्मिती आणि अर्थात दिग्दर्शन आणि म्हणजे तो आय आर बीनी स्पॉन्सर केला होता कारण हे लोक तेवढं सगळ्यात जास्ती महत्वाचं ते असतात लोकांना मी एकत्र आणू शकतो कलाकारांना तर दीपाली म्हैसकर ही खूप ह्याच्यात माझ्या अगदी बरोबरीने काम करते कारण पैशाचं पाठबळ असल्याशिवाय तुम्हाला या गोष्टी करता येत नाहीत तो माझा पहिला कार्यक्रम तर तो झाल्यानंतर मी म्हटलं आता पुढे काय करायचं मग मी शंकर महादेवन आणि उस्ताद राशीद खानची जुगलबंदी केली षण्मुखान <laughs> मध्ये <मा दे। laughs> त्याच्यानंतर मी द बेंगॉल टायगर्स नावाचा एक कार्यक्रम केला की चार बंगाली संगीतकार सचिन देव बर्मन हेमंत कुमार सलील चौधरी आणि आर डी बर्मन <laughs> हे ह्या चौघांनी मला असं मे दे हॉन्टेड मी म्हणतात तसं <laughs> <laughs> त्या चौघांची गाणी असा मी एक कार्यक्रम केला जो बघायला आशा भोसले आल्या होत्या त्यांनी दुसऱ्या दिवशी मला फोन केला राहुल मला या कार्यक्रमात गायचं गायचंय म्हणलं बर त्यांची आणि माझी खूप आता मैत्री म्हणणं खूप अतिपणा होईल माझा <laughs> पण खूप जीव आहे त्यांचा माझ्यावर त्या मला वाटतं ब्याण्णव त्र्याण्णव साली माझं पहिलं गाणं गायल्या होतं आनंदी गोपाळ नावाची जयंत धर्माधिकारीची सिरियल होती त्याचं टायटल सॉन्ग त्या गायला होते आणि त्याच्यानंतर खूप मग अगदी रेसिपीज फोनवर बोलणे बिळणे असे आमचे हे चालायचे त्या म्हणल्या मला याच्यात गायचं आहे mm -hmm. म्हटलं तुमच्या भोवती आपण एक कार्यक्रम करू mm -hmm. म्हणून आशा भोसले लाईव्ह विथ द बेंगॉल टायगर्स असा mm -hmm -hmm. मी एक कार्यक्रम डिझाईन mm -hmm. केला mm -hmm -hmm. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये कमलेश बडकमकर हा असतोच आदित्य गुप्ते म्हणून एफिल्ड एफिल्ड नावाची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे त्यांची अभिषेक तेंडुलकर अपर्णा ठाकूर आणि आदित्य आणि अजिंक्य नाईक असे या चौघांची कंपनी आहे ते माझ्याबरोबर त्यांनी सगळे मी एकदा माणूस धरला ना की मग तो शक्यतो सोडत नाही कारण त्याला आपले दुर्गुण माहीत असतात आणि आपल्याला त्यांचे चांगले गुण माहीत असतात मग त्याच्यानंतर आत्ता नुकतेच वर्षी मी केलेले कार्यक्रम म्हणजे मी राशीद खान आणि कौशिकी चक्रवर्तीची जुगलबंदी केली आणि परत आशा भोसले लाईव्हचा तिसरा प्रयोग केला हो बेंगॉल टायगर्सचा मी एकोणनव्वादाव्या वर्षी त्या बाईंनी काय जे केलं आहे स्टेजवर त्या माझ्या खूप मोठ्या गुरू आहेत कारण त्या म्हणल्या त्या मला म्हणतात रिहर्सल पाहिजे रिहर्सल पाहिजे आता अनेक लोकांना वाटतं की आता अशा बोसले काय रिहर्सल करणार एवढं त्यांना येत आहे सगळं दम्मरोदम ची रिहर्सल करूया म्हणलं मी त्यांना आई म्हणतो आई तुम्ही किती वेळा दम्मारोदम गायला असताल त्याची कशाला रिहर्सल पाहिजे नाही नाही कदाचित एखादा प्रेक्षक असा असेल जो पहिल्यांदाच माझं गाणं ऐकत असेल लाईव्ह त्याला ते चांगलं वाटलं पाहिजे आता हे केव केवढ मोठं आहे ना शिकण्यासारखं आहे हे जे या मोठ्या लोकांचा सहवास मला शंकर महादेवांकडनं खूप शिकण्यासारखं आहे त्याची जी उत्साह असतो कायम त्या सगळ्या लोकांकडनं मी शिकत गेलो मला माझं असंही म्हणणं आहे की आ, शिवाजी मंदिरचा बाळू चहावाला हा सुद्धा माझा एक प्रकारे गुरुच आहे कारण तो ज्या हसत मुखाने तुला चहा आणून देतो हो। हसत प्रेमाने तो गेली तीस एक वर्ष हेच काम करत असेल पण आजही तो चहा देताना तो चहा प्यावासा वाटतो तर तो हे शिकण्यासारखं आहे की आपलं काम हसतमुखाने करा आता काही काही मोठे आहेत माझ्या योजना म्हणजे मला वाटतं आता सांगायला हरकत नाही पण कौशिकी बरोबरच मी एक ठुमरी क्रॉनिकल ऑफ सुरिली जान नावाचा एक कार्यक्रम नवीन तयार करतोय असं माझे निर्मिती दिग्दर्शन याच्याकडे हल्ली मी त्याच्याकडे जास्ती लक्ष देतो कारण त्याच्यात mm. कसं होतं माझी बॅट मी कॅप्टन मला हवं ते करतं दार्झिलिंग महाराष्ट्र नावाचा कार्यक्रम मला आपले उद्योग मंत्री जेव्हा होते सुभाषजी देसाई mm. त्यांनी करायला दिला दुबई एक्सपोच्या आपल्या महाराष्ट्राच्या कॉन्क्लेव्हच्या ओपनिंगचा okay. त्याची आता अमेरिका टूर आहे पुढच्या वर्षी mm -hmm. आणि अर्थातच मी जसं म्हणलं तसं पैशाचं पाठबळ लयाला लागत असल्यामुळे कारण सगळ्या कलाकारांना आधी पैसे द्यायला लागतात मग एवढे पैसे आणणार कुठून मग ते दीपाली महेशकर सारखी आमची मैत्रीण ठेवा परत महिलांचा सहभाग मी म्हणलं हो माझ्या आयुष्यात खूप हो मोठा आहे त्याच्यात हो ते, ते आहे की दीपाली आहे आमचा मित्र आहे मकरंद गद्रे तो मोठा मायक्रोसॉफ्ट मधला आर्किटेक्ट आहे खरं म्हणजे त्यांनी मायक्रोसॉफ्ट एक्सेल वगैरे त्यांनी निर्माण केलं आहे तर तो मग याची सिटिंग अरेंजमेंट हे ते षणमुखानचा प्लॅन घेऊन मृणालिनी जोशी आहे आमची गौरी देव आहे बायको माझी ह्याच्यात खूप मदत करते माझा धाकटा मुलगा जय जो इथे असतो म्हणून यश आता तो लॉयर आहे आणि तो, तो लंडनला असतो पण हे घरच्यांचा सहभाग असल्याशिवाय कारण मी एक गोष्ट नेहमी शिकलोय माझ्या घरातच मी म्हणलं ना आमची जॉईंट फॅमिली होती खूप मोठी मंडळी लहान मुलं घरामध्ये होती तर ते नेहमी म्हणायचं की आपलं दुःख वेशीवर टांगावं लोक आपली दुःख लपून ठेवतात तुला काय त्रास आहे हा सांग ना लोकांना कदाचित चार लोक टिंगल करतील पण दोघं तर पुढे येतील की काय तुझा त्रास आहे बाबा सांग मी सोडवतो हे खूप महत्वाचं वाक्य माझ्या घरातन मी लहानपणापासून ऐकत आलो आहे आणि तसं मी वागतो आणि मला खूप मदत मिळते कुठली hmm. अडचण असेल काही स्पॉन्सर्स मिळवायचे असतील किंवा hmm. तर मी दहा बारा वीस पंचवीस पन्नास लोकांना सांगतो की माझं असं असं hmm. पाहिजे तर hmm. ते होतं बरोबर पण खास उल्लेख करावा लागेल मीनाचा माझ्या बायकोचा विचारणारच होते पण तू मगापासून मला काहीच विचारू देत नाही <laughs> माझ्या मनात एखादा प्रश्न आला तर तू लगेच त्या विषयाकडे वळतोस <laughs> नाही खरंच मीनाबद्दल मला खरंच विचारायचं आहे इफ यू डोंट माइंड तुमची भेट कुठे झाली आणि कॉलेजमध्ये अकरावी अच्छा आणि तुमची लव्ह स्टोरी सांग ना लव्ह स्टोरी काय नाही आता त्या तारुण्य सुलभ वयात जे होतं <laughs> ते मी तिला प्रपोज केलं तेव्हा आणि मग जवळजवळ बालविवाह झाला आमचा एकविसाव्या वर्षी लग्न झालं ती माझ्या एवढीच आहे सहा महिन्याने पाच महिन्याने लहान आहे आणि तिने मला धरून ठेवलं माझ्या सगळे वेळेपणे स्वीकारून सगळं इराटिक वागणं ज्याला म्हणतात ते ती माझ्या बरोबर राहिली आज आणि माझ्या ह्या सगळ्या कामांमध्ये ती खूप हिरिरीनी पुढे असते मला तिचा खूप आधार वाटतो म्हणजे मीरा माझी आई मीना माझी बायको असा ह्या म्हणजे मीना आता कोणी बायकोचे आभारविभार मानत नाही पण मी स्टेजवरनं तिचा आभार मानतो शो समजा की हिच्यामुळे हा शो होऊ शकला आणि सगळ्याच मंडळी एवढी माझी टीम आहे सगळी त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतोच मी कारण शेवटी ते टीम वर्ग आहे माझ्या एकट्यावर काही नाहीये राहुल मीनानी तुझ्या त्या एका काळामध्ये सुद्धा तुला खूप सपोर्ट केलं ना रे हो याविषयी बोललं तर चालेल का तुला चालेल ना मला काही प्रॉब्लेम नाही कारण बऱ्याच लोकांना माहिती आहे काही अनेक लोकांना माहितीही नसेल पण माहिती आहे म्हणजे बऱ्याच लोकांना ते माहिती आहे कदाचित आपल्या इंडस्ट्रीमधल्या लोकांना माहिती आहे पण मला असं वाटतं की बाहेरच्या लोकांना नाही माहिती माहिती असेल सुद्धा कारण मध्ये मध्ये मी काही पोस्ट केली होती ज्याच्यावर अनेक लोकांच्या म्हणजे फेसबुकवर त्याच्यावर काही लोकांच्या प्रतिक्रिया आल्या काही माहिती असेल पण पण मला वाटतं की ते खूप महत्वाचं आहे मीनाचा ही दृष्टीने तिचं महत्व किती आहे हेही त्यातून कळतं आणि दुसरं म्हणजे असं होऊ शकतं mm -hmm. कोणाच्याही आयुष्यात व्यसनाच्या आधीन माणूस होऊ शकतो जो मी झालो होतो आणि चांगला बराच काळ झाला होतो दहा अकरा वर्ष त्या काळात तिने मला साथ दिली mm -hmm. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यातनं मी बाहेर हो येऊ शकलो ते खूप महत्वाचं रे आणि त्याच्यानंतर सुद्धा असं एक उत्तम करिअर तू चालू ठेवलंस आणि लोकांनी सुद्धा तुझ्यावर विश्वास ठेवला हो लोकांनी विश्वास ठेवण्याचं एक कारण म्हणजे मी जेव्हापासून या याच्यात आलो कार्यरत झालो तेव्हा मी कोणाला फसवलं नाही कारण ही शिकवण मला घरातच मिळालेली आहे की कोणाला फसवू नये आणि कोणाचं वाईट चिंतू नये या दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी पाळल्या आणि अजूनही पाळतो याच्यामुळे मी कधी कोणाला न फसवल्यामुळे लोकांचा माझ्यावर नितांत विश्वास होता की राहुल काम उत्तम करतो तो अत्यंत चांगला माणूस आहे पण हे त्याचं वाईट आहे त्यामुळे ते जे व्यसन वजा केलं तर राहुल अत्यंत उत्तम माणूस आहे आणि ते मी वजा केलं इतकं सोपं ते होतं खरं ते अवघड असतं कळतं पण वळत नाही असं होतं अनेक लोकांचं होतं आणि अनेक लोकांना माझं असं मनापासनं सांगणं आहे की जर मी त्यातून बाहेर येऊ शकतो कारण मी फारच गया व्यसनी माणूस होतो तर ते त्यातनं कोणीही बाहेर येऊ शकतं अकरा वर्ष अकरा अकरा बा, बारा वर्ष असतील आणि त्यामुळे मीनाचं आणि माझ्या मुलांचं दोन्ही आई वडिलांच वडिलांनी मला बाहेर काढलं त्यात माझा मामा मामी सगळेच म्हणजे घरातल्यांचं पाठबळ असल्याशिवाय होऊ नाही आणि त्यांचं प्रेम त्यांचं पाठबळ त्यांची प्रबळ इच्छाशक्ती म्हणजे लोक मला म्हणतात अरे काय सॉलिड तू केवढी तुझी इच्छाशक्ती आहे वगैरे म्हणलं माझ परत तेही टीमवर्क आहे ते त्या सगळ्या टीममुळे मी त्यातनं बाहेर आलो आणि मला मुद्दाम हे सांगायला आवडेल की जर असं कोणी असेल तुमच्या घरी तुमचे जवळचे कोणी तर ते लपवून ठेवू नका ते सांगितल्याशिवाय मदत मिळणार नाही कारण शेवटी व्यसन हा एक आजार आहे hmm. त्या आजारातनं बरं व्हायला तुम्हाला डॉक्टरकडे जायलाच पाहिजे तुम्ही ताप सर्दी खोकला अंगावर काढू नये असंही म्हणतात त्यातलाच हा प्रकार आहे तर मदत मागा मदत जरूर मिळेल मी मदत करायला तयार आहे कारण शेवटी काय एखादा व्यसनी माणूस दुसऱ्या व्यसनी माणसाच ऐकतो की तुम्हाला काय माहिती तुम्हाला मला काय होते कळेल पण मला कळलंय आणि मला माहिती आहे त्यामुळे तुम्हाला मी जरूर मदत करेन हे आता तुझ्या माध्यमात मला सांगावं असं वाटतंय बरं मगाशी आपण गप्पा मारताना तू आयुष्य जगण्याची तीन सिक्रेट्स मला सांगत होता सगळ्यांना जर का सांगितलं <coughs> मला आवडेल खूप काय आहे ना आपण गोष्टी खूप अवघड करून ठेवतो जगताना <coughs> तर नेहमी मी असं म्हणतो की कि ती किस थिअरी आहे ना ती वापरावी म्हणजे कीप इट सिम्पल अँड स्ट्रेट जेवढे तुम्ही सरळ मोकळ्या मनानी कुठल्याही गोष्टीला सामोरे जाल तेवढेच तुम्ही लवकर कुठल्याही प्रश्न येणार नाही का प्रश्न येणारच आहेत खडतर मार्ग येणार नाही का येणारच आहे नाही तर सोपा मार्ग मी नेहमी तेच म्हणतो की एखाद्या बिकाऱ्याला आज मला दहा रुपये मिळतील का नाही ही चिंता असते तर अंबानीला आज मला दहा हजार कोटी मिळतील का नाही ही चिंता असते दोघांची चिंतेच तुम्ही हे करू शकणार नाही की कोणाची जास्त दोघांना तेवढ्याच तेवढीच पराकोटीची चिंता असते फक्त याची परिमाण बदलत तर ही जेवढं तुम्ही ते सोपं ठेवाल तेवढं तुम्हाला ते लवकर त्या अडचणीतनं तुम्ही बाहेर पडाल अडचण येणारच नाही असं कधीच होणार हु, कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला आयुष्यात अडचण येणार त्याशिवाय आयुष्याची मजा पण नाही उद्या काय होणारे आपल्याला माहित असेल तर मग आज आपण कशाला एवढा आटापिटा करू जगण्याचा तर मला असं वाटतं की एक म्हणजे जे होत ते अधिक चांगल्या साठी होत म्हणजे व्हॉट एव्हर हॅपन्स हॅपन्स ग्रेटर गुड ही एक भावना आपण मनात ठेवली पाहिजे किती वाईट गोष्ट असली तरी हा हा विश्वास हा विश्वास पाहिजे हे काहीतरी अधिक भलं घडण्यासाठी होत आहे बरोबर ते काय ते आपल्याला आता कळणार कळणार तो विश्वास आपण ठेवायला पाहिजे दुसरं म्हणजे हेही दिवस जातील म्हणजे दिस टू शेल पास चांगले दिवस आणि वाईट दिवस दोन्ही जाणारच आहेत hmm. हे एक मनात ठेवलं पाहिजे तिसरं म्हणजे लिव्ह इन द नाव हा क्षण महत्वाचा हे काही जमत नाही मला <laughs> हे जमणार याची तालीम करायला लागते hmm. तू जसं डायलॉग पाठ करतेस ना ते पाठ केल्याशिवाय ते पाठांतर होत नाही hmm. तस हा क्षण मला जगला पाहिजे म्हणजे ते म्हणतात ना की तुम्ही लर्न फ्रॉम द पास्ट प्लॅन फॉर द फ्युचर बट लिव्ह इन द नाव लिव्ह इन याचं एक उत्तम उदाहरण मी देते आपला हा जो आजचा कार्यक्रमाचा एपिसोड शूट करायचं ठरलं तेव्हा सुद्धा राहुलला एका कार्यक्रमाला जायचं होतं तिथे त्याला इन्व्हिटेशन होतं तो तिथे जाणार होता पण ते न करता तो इथे आलाय आणि आपल्याबरोबर आत्ता आता बसलाय आणि इथे रमलायस तू हो कारण सो फॉर यू दिस इज लिव्हिंग इन माय महत्वाचं आहे ना म्हणजे ते आता नाही झालं तर मी आता अरे बापरे मी तिकडे जायला पाहिजे असं मी विचार कधी करणार नाही hmm, hmm. कारण ते गेलं ना ते झालं आता hmm. आणि माझं काय मी आता तुला म्हणाले मला नाही जमत ते मला मला सतत तू बोलत असताना सुद्धा मी विचार अरे बापरे आता किती वाजले अरे हा तर बोलतोच आहे आता कधी निघणार कधी तिथे पोहोचणार आय लिव्ह इन द फ्युचर नाही सो टू लिव्ह इन द आता आपण जे बोलतोय ते ते सर्वस्व आहे ते तेच आहे आता हे दिस इज द ट्रुथ हे खरं आहे आणि हे आपण अर्ध माझं लक्ष तिकडे असेल तर मी बोलूच शकणार नाही ना hmm. Hmm. तर हे फार महत्वाचं आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच जे मोठ्या मोठ्या योजना मी करतो म्हणजे खिशात नाही दमडी आणि मी लाखो रुपयांचे शोज करायला जातो hmm. याच एका नाही झालेत का फसले नाहीत का प्रयत्न माझे mm. प्रयत्न फसलेले आहेत mm. मी दुबईला एक मोठा शो करणार होतो mm. त्याचे मी पैसे भरले आणि मग तो शोच झाला नाही mm. पण मी त्याच्यावर रडत बसलो नाही मी लगेच पुढचा मोठा शो प्लॅन केला नुकसान झालं माझं पण ते नुकसान होणं हे अधिक चांगल्यासाठी तर नसेल mm. आणि तसंच झालं कारण त्याच्यातनं मी खूप शिकलो मला वाटतं ना विद्यार्थी दशा ही कुठल्याच माणसाशी कधीच जाऊ नये कायम विद्यार्थी असावा आणि शिकत राहावं कारण आयुष्य तुम्हाला जेवढं शिकवतं ना तेवढं दुसरं सगळ्यात मोठ्या एवढ्या गुरुंची आधी मी वाचली सगळ्यात मोठा गुरु हा माझं आयुष्य आहे आणि त्याच्यातनं मी ती शिकलो नाही आणि त्याच त्याच चुका परत करत राहिलो त्याला काही अर्थ नाही म्हणून आपलं बोलणं फारच आध्यात्मिक व्हायला लागलंय नाही पण गप्पा खूप छान झाल्या मला मनापासून खरच खूप आवडलं आणि एकतर सॉरी तुला जायचं दुसरीकडे अडकवून ठेवलं तुला ठीक आहे ठीक हे हे मी जा कामात मी कामात असतो ना आता हे काम म्हणा किंवा काही माझे कमिटमेंट म्हणा त्याच्यात मी शंभर टक्के असतो मग नाचत नाही मी कि बाबा हे ते मग मग त्यांनी काही धेडगुजरी होईल सगळं मी केलं तर आणि ह्यामुळेच तुझ्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर आधीच देऊ का मला माहिती आहे कारण <laughs> दे नाही <आता। laughs> <पेच्कर> <laughs> तर, <Sorry. laughs> <laughs> तर मला वाटत <laughs> शेवटी अवॉर्ड आणि <जानी laughs> कौतुक सोहळे आणि ह्याच्यामध्ये मला काय आवडलं तर मला असं वाटतं की जे काम मला आतापर्यंत मिळालंय ना <laughs> किंवा <laughs> जे काम करण्याची संधी मिळाली जी लोक भेटली हे सगळ्यात माझे मोठे पुरस्कार आहे लोक हे माझे सगळ्यात मोठे पुरस्कार आहे मी त्यांना जपतो त्याच्यापेक्षा मोठं काही नाही म्हणजे आज तुझ्या समोर बसलोय आणि इतक्या आपुलकीने आपण बोलतोय आपण असे कुठे भेटतो किंवा कुठे हो गप्पा मारतो पण ह्या क्षणामध्ये मला तू माझ्या समोर आणि तुझ्याशी मला बोलायचं हे माझं काम आहे तर ते अत्यंत मनापासून करणं एवढंच मला माहिती आहे मग मा नशिबानी तुमच्या वाट्याला त्या गोष्टी येतात म्हणजे एकोणीसशे बारा साली मला माझा नाटकवाला मित्र आहे गिरीश पतके तो राज्य मराठी विकास संस्थेत काम करतो हु. तो मला म्हणला राहुल अरे सरकारनी काही श्राव्य पुस्तकं का करायचं था ठरवलंय तर काही काही जी आ, कविता संग्रह होते त्यांची श्राव्य पुस्तकं झाली त्याच्यातही माझा थोडा मोठा ऑडिओ बुक्स स्वभाव so, uh, हे होता ऑडिओ बुक्स हुँ। हुँ। तो म्हटला दासबोध अख्खा ध्वनी मुद्रित करायचं तर ते काम तू करशील का म्हणलं मला आवडेल पण मी काय आधी असं कधी केलेलं नाही पण आपण प्रयत्न जरूर करू तेव्हा मधुमंगेश कर्णिक राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक होते आणि मग ते म्हणले कोण हे काम करणार आणि ते काही सरकारी काम असल्यामुळे पृथ्वीराज चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे राज्य मराठी विकास संस्थेचे म्हणजे मराठी भाषा विभागाचेही मंत्री होते तर त्यांचीही कल्पना होती की दासबोधो दास ऑडिओ बुक करावा दासबोधामध्ये आहेत सात हजार आठशे श्लोक मग हे कोण गाणार <coughs> मग ते म्हणले तुम्ही हे काम करा म्हणलं ठीक आहे मग त्याला काही पैसे सँक्शन झाले मग मी पण संजीव अभ्यंकरला विचारलं संजीव अभ्यंकरला मी खूप लहानपणापासून त्याच्या ओळखतो पंडित संजीव अभ्यंकर त्याला म्हणलंय असायच आहे तू गाशील का सचोटीनी करायचं काम आहे कारण सात हजार आठशे श्लोक गायचे तो म्हणला मी करतो आणि मग त्याच्या ध्वनिमुद्रणाला मुद्रणाला सुरुवात झाली त्याच्यानंतर मला त्याच्यातल्या अडचणी कळायला लागल्या की हे काय प्रत्येक शब्दोच्चार हा तसाच आला पाहिजे ते प्राध्यापक गोविंद काळे म्हणून होते ते रिटायर्ड संस्कृत विभागाचे हेड होते तेही पुण्यात नेमके मला सापडले ते शोधत गेलात ना की माणसं सापडतात तुम्हाला ते म्हणले मी करेन हे काम आणि त्याच्यानंतर ते नऊ महिने लागले त्याला पण एका सुंदर बाळाचा जन्म झाला त्या नऊ महिन्याने आणि तो दासबोध हा ग्रंथ मला वाटतं साधारण अठ्ठेचाळीस तास ते ध्वनिमुद्रण चालतं आणि त्याच्यात रस्व दीर्घ उच्चारणाची एकही चूक राहणार नाही याची मी कसोशीनी काळजी घेतली आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या वेबसाईटवर तो फ्री डाउनलोडेबल आहे ऐकता येतोच तिथे जाऊन पण फ्री डाउनलोडेबल तर हे माझं भाग्य की हे काम असं माझ्याकडे चालत आलं mm -hmm. त्यामुळे मधु मंगेशकरणी गिरीश पत्के या दोघांचेही मनापासून आभार आणि त्याच्यानंतर दोन हजार तेरा साली भारतीय चित्रपट सृष्टीला शंभर वर्ष झाली mm -hmm. कारण एकोणीसशे तेरा साली राजा हरिश्चंद्र mm -hmm. चित्रपटाची निर्मिती झाली सगळ्यांना माहिती आहे आपल्याला तर नॅशनल फिल्म आर्काईव्ज ऑफ इंडियाने आ, तीन मुकपट जे त्या काळी निर्मि निर्माण झाले होते हुँ? त्याला म्युझिक लावून पुन्हा एकदा रिलीज करायचं ठर ते तीन मुकपट म्हणजे राजा हरिश्चंद्र हु? दादासाहेब फाळकेंचा त्यांचाच कालिया मर्दन आणि कलिपदा दास नावाच्या बंगाली दिग्दर्शकाचा जमाई बाबू हे तीन मुकपट मग मला वाटतं एकोणीसशे तेरा आणि एकोणीसशे एकोणीस आणि वीस अशा साली काहीतरी त्यांची निर्मिती झाली ते काम माझ्याकडे आलं आता हा दैवीच पाठराबे म्हणून तेव्हा त्या एन एफ आय चे प्रमुख होते त्यांच्याबरोबर मी ते म्हणले हे कसं करता येईल म्हणलं मी प्रयत्न करतो आता काय वाद्यमे त्या काळाचा वापरायचा म्हणलं तरी आजच्या ध्वनी मुद्रणाचं हे असं आहे की ते चकचकीतच वाजणार ना डिजिटल सगळं असल्यामुळे ते कसं करणार तर आपण बघ शूटिंगला नवीन कपडे असले आणि चहाच्या पाण्यात तसा मी आवाज चहाच्या पाण्यात बुडवला असं म्हणता येईल पुन्हा एकदा इंजिनिअरिंगचं हे किडा डोक्यात असल्यामुळे मी तो सगळा साऊंड ना दुसऱ्या स्पीकर मध्ये वाजवून कारण तेव्हा मोनो होत ना सगळं आता आपल्याकडे दोन आवाज येतो तेव्हा म्हणजे जेव्हा चित्रपटाचा साऊंड आले ह्याला साऊंडच नव्हता तर ते मी मळवला साऊंड सगळा कारण चित्र आणि ध्वनी ह्याचा काही ताळमेळ लागेना मी जरी वाद्य तुमची बासरी पखाव जास्ती वापरली तरी त्याचा ताळमेळ लागेना तर ते मी केलं आणि ते एक फार माझ्या पदरात पडलेलं काम आहे मग म्हणित म्हणजे मी तेव्हा हाच विचार केला म्हणलं दिग्दर्शक दादासाहेब फाळके आणि संगीत राहुल जानडे असं आज आलेलं आहे कुठेतरी हे नशिबाचाच भाग आहे आणि तिसरं काम म्हणजे आता मी अख्खी ज्ञानेश्वरी रेकॉर्ड करते तर साधारण पंचवीस गायकांच्या आवाजात ज्ञानेश्वरी मध्ये नऊ हजार एकोणचाळीस ओव्या आहेत <laughs> ते आता त्याचं सा काम चालू आहे <laughs> संपत आले <laughs> हे काम सुभाषजी देसाई मराठी भाषा विभागाचे मंत्री होते तर <laughs> त्यांच्या अखत्यारीत हे काम मला मिळालं आहे पुन्हा एकदा गिरीश पतके आहे <laughs> आणि <आगी> त्याच टेंडर विंडर काढून सगळं ते <अच्छा। laughs> शासकीय काम असल्यामुळे ते झालं तेही टेंडर भरायला मला मिनानीच मदत केली बरं कारण माझ्या त्यांनी ते काय होईल त्याला एक सातत्य सचोटी असं ते लावून लावून ते डॉक्युमेंट अपलोड करावं बरंच काय करतो पण ते आता ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होईल तर कुठल्याही पुरस्कारांपेक्षा मला वाटतं हे खूप काम येणं अशी आव्हानात्मक हे फार महत्वाचं आहे आणि ती माझ्या वाट्याला आली म्हणून मी खूप खूप स्वतःला खरंच भाग्यवान समजतो की एवढी माणसं आणि विश्वास दाखवणारी आहेतच पण एवढी चांगली माणसं hmm. मला भेटली वाईटही भेटली नाही hmm. असं नाही hmm. पण चांगली जास्त भेटली hmm. आणि वाईटांकडे आपण दुर्लक्ष करू <laughs> तर हे सगळे जे माझे मित्र आहेत ना hmm. म्हणजे आता माझे प्रसाद प्रधान म्हणून मित्र आहेत किंवा सुभाष सुभाषजी देसाई मला म्हणता तुम्ही माझे मित्र आहात आशाबाई म्हणतात माझा मित्र तर तेव्हा मला वाटतं मी काय पुण्य केलं असेल की ह्या सगळ्या लोकांना मी त्यांचे मित्र वाटतो असंही मला वाटतं पण देवाची कृपा आईचा खरंच आशीर्वाद आहेच माझ्या पाठीशी कायम आणि सगळेच म्हणजे रानडे मंडळी खरे म्हणजे माझ्या आईचं माहेर माझे मामा मावशी या सगळ्या लोकांचे खूप उपकारच आहेत माझ्यावर माझी मावशी मी म्हणलं ती तुझ्या कार्यक्रमाचं खूप कौतुक करत होते मी आता गेल्या महिन्यात महिन्यात लंडनला म्हणजे बोलणं करीब हो निर्मला मावशी तुझ्यामुळे कारण मी तिला सांगितलं की निर्मला मावशी तुझं खूप कौतुक करत होती होते सगळे तुझे भाग बघते आवर्जून ती सुमेधा माझी मावस बहीण आहे ती तर त्याच्यावरनं हे सगळं बोलणं सुरू झालं म्हणजे हो, कारण कुठल्याही कामाची पोचपावती देणं हे पण तेवढं महत्वाचं असतं राहुलने मला मेसेज केला की माझी एक मावशी आहे लंडन मध्ये आणि तिला तुझा दिलके करीब हा कार्यक्रम खूप आवडतो तर मी थँक्यू वगैरे म्हणाले आणि हळूच त्याला विचारलं तुला आवडेल का दिलके करीब मध्ये यायला गेस्ट म्हणून तर तू मला विचारलंस की तुला मी चालणार आहे का म्हटलं अरे मला असं वाटलं एकतर मी तुला खरं सांगते अर्धी इंडस्ट्री तुला घाबरते म्हणून असं कशामुळे माझ्या हेअरस्टाईल मुळे <laughs> रे हेअरस्टाईल नाही पण मी किती मी प्रेमळ आहे मी नाही आहे का प्रेमळ म्हणून मी घाबरत घाबरत नाही मला ना फक्त कामात हायगाई केलेली चालत नाही बाकी काही भंकस टाइमपास मी चालूच असतो कामात हायगाई करू नये Mm -hmm. त्याच्यात तुम्ही प्रामाणिकपणे शंभर टक्के काय एकशे वीस टक्के तुमचं mm -hmm. द्या ते किंवा ऐंशी पर्यंत लोकांपर्यंत mm -hmm. पोहचेल असा mm -hmm. प्रयत्न मी स्वतः करतो आणि माझे सगळे टीम मेंबर्स असेल असं मी अगदी छाती ठोकपणे सांगू शकतो की माझे सगळे टीम मेंबर शंभर टक्के कामात झोकून देतात स्वतःला म्हणून ते माझे टीम मेंबर आहेत असंही आपण म्हणू शकतो पण मग जे बनचुके कामचुकार असतात त्यांच्याबरोबर नाही माझं जमत मग त्यांना मी कदाचित आवडत नसेल <laughs> 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 नाही खरंच खूप मजा आली खूप बरं वाटलं असं तू आता म्हण की दिलके करीब मध्ये येऊन मला खरंच खूप बरं वाटलं तुझ्याकडून खूप शिकायला कारण नाही कारण का माहिती आहे हे सगळं मी म्हणते आता हे सुद्धा तूच म्हण आणि मग प्रेक्षकांकडे बघ कॅमेरामध्ये आणि मग त्यांना म्हण की आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिलके करीब म्हण आता नमस्कार मी राहुल रानडे दिलके करीब या सुलेखाच्या कार्यक्रमातून मला फार फार आनंद झाला आहे मी खरंच म्हणतोय म्हणजे हे पुढेरी नाही आहे <laughs> हे मला सांगायला लागते ही गोष्ट दुःखद आहे पण खरंच खूप छान वाटलं सुलेखा तुझ्याशी खूप मनमोकळेपणा आणि गप्पा झाल्या <laughs> कारण तू बोलतं केलंस मला अरे <laughs> तू <laughs> मला बोलू दिलं नाही मला खूप बोलायचं होतं म्हणून मी विचारत होतो तुला मगाशी की प्रश्न मला आधी सांगतेस का मी आपण तिथे जे काय होईल ते बघूया मला काही प्रश्न आहे म्हणून मी तुला उपरोधाने माझी वाक्य पण तूच घेतलीस आता शेवटची सगळे तर दिलके पाहत राहा तरी तू बर तू बोल नाही बोल करीब पाहत राहत तर म्हणू का नको दिलके करी पाहत राहा एकही भाग चुकवू नका तिला काय ते सिल्वर प्लॅटिनम जे काय युट्यूबचं असेल ते मिळो आणि अक्षय तुझेही खूप मनापासून आभार अक्षयचा खूप गोड मुलगा मला आता भेटला माझा मित्र झालाय तो अर्जुन <laughs> नवीन मित्र आजपासून तर नाही सुलेखा तू खूप मनापासून तुझं कौतुक मी म्हणलं ना सातत्य आणि सचोटी याच्या इतकं महत्वाचं काही नाही <laughs> जे तू हे तेवढ्याच सातत्याने करते आहेस आणि म्हणून त्याला ते यश आलंय हे यश आमच्यामुळे येत नाही कार्यक्रमात येणाऱ्या लोकांमुळे येत नाही ते तुझ्यामुळे येत आहे हे अगदी सगळ्यांचंही तेच म्हणणं असणार आहे कॅमेराकडे बघ आणि पाहत दिल के करीब कार्यक्रम संपला हे बघ झालं ना ते सगळं करून बरं तू एकदा म्हणतेस का प्लीज काय ते नेहमी म्हणतेस ते आता तू बोललास ना ते पण तू म्हणलेलं वेगळं मी म्हणलेलं वेगळं तू म्हण एकदा आणि तुम्ही सगळे ऑलवेज पाहत राहा दिल के करीब